सर्विसिंग भी टैक्स में आ रहा है, इसमें असिस्टेंट का उसमें इनकम टैक्स में आ रहा है। जब से ट्रेनिंग शुरू है नेशनल लेवल पर डायरेक्ट टैक्स तर ये माझं बदल झाला तुमच्या विषयी सरांनी मला जसं सांगितलं तसं बिगिनर साइड से वर्क करना है तरी पण कितनी इच्छा दिली का याच्या इच्छा दिली यूपीएससीची मूल्य वगैरे सुरुवातीपासून सांगेन मी सगळं सुरुवातीपासून सांगतो मी चमचा पॅटर्न पण सांगेन छोटी सी एक्सरसाइज करूँ एकदम छोटी एकदम छोटा सा काम पेजिंग एक चौकन पड़ा क्षेत्र वेगळं असतं
विसरून म्हणजे इच्छासन सुद्धा टाळलं. आता आपल्याला उपयोगी असणाऱ्या गोष्टी होईल. बऱ्याच जणांनी चौकोन काढताना छोटा चौकोन घ्या. का केलं छोटं चौकोन? सगळ्या गोष्टी मुबलक असताना पेज पूर्ण होतो ना. चौकोन काढा सांगितलं तुम्ही, मोठं काढू शकलं असतं. हे युपीएससीच ठरवत आलं असत, करू शकलो असतो ना. चॉईस आपल्याला बरोबर ध्येय ठरवण्याची, तरी पण आपण काय केलं छोटस चौक काय झालं अजून चौकून काढला. तितके देऊ शकतो डॉट्स, ते काय केलं आपण टार्गेट 50 50 होत आपली जे 50 पर्यंत 50 च्या पलीकडे आपण तितके देऊ शकतो बरोबर. प्रत्यक्ष जेव्हा आपण केलं तेव्हा आपण काय केलं परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा चांगलं आपण जास्त घेतले. दुसरी गोष्ट काय, ओन इस्टिमेट केलं स्वतःला आपण की मी 500 देऊ शकतो पण झालं नाही. या गोष्टींचे फायदे लोक सांग, आवाज येत नाही माझा, आवाज येत नाही मी आता काय सांगितलं काहीच ऐकू नाही आलं मला ना ऐकू नक्की परत सांगतोय. ओके ठीक, मी मगाशी आत्ता काय सांगितलं होतं एक चौकून काढून तर टिपके करायला सांगितलं होतं बरोबर. आणि त्याच्यावर ना पुढच्या गोष्टी सांगतोय की आपण काय केलं शक्य असताना पण छोटा चौकून काढतो. आपल्याला शक्य असताना पण कमी टिपके देता येतील त्याच्यावरती असं गृहित स्वतःला अंडर एस्टिमेट केलं. ओके, किंवा आपण दिले जास्त टिपके, ठरवले जास्त टिपके पण झाले कमी, स्वतःला ओव्हर एस्टिमेट केलं जास्त, ओव्हर कॉन्फिडन्स. तर मी ह्या गोष्टींचा युपीएससीच्या ह्याच्यामध्ये सांगतोय. जेव्हा टार्गेट आपण युपीएससी ठरवलं, टार्गेट युपीएससी ठरवलं, तर तेव्हा बरेचदा काय होतं कदाचित असं असेल आतापर्यंतचा आपला जो परफॉर्मन्स, आतापर्यंतची आपली अभ्यासाची सवय असेल, आतापर्यंतचा आपला स्कूल कॉलेज मधला परफॉर्मन्स आणि त्याच्यामुळे आपला थोडासा कमी झालेला कॉन्फिडन्स असेल. ओके, याच्यामुळं आपल्यासाठी युपीएससीचे टार्गेट कदाचित फार मोठी गोष्ट असेल. ओके, फार मोठी गोष्ट असेल. पण जेव्हा आपण टार्गेट ठरवले आणि जसे टिपके देताना 500 टार्गेट ठरवून मनापासून पटपट पटपट प्रयत्न केला, तसं जर मनापासून जर प्रयत्न केला, हे जेव्हा तुम्ही 15 सेकंदांसाठी टिपके ठेवत होते त्या नोटबुक वरती, तर त्यावेळेस दुसरं काही डोक्यात होतं का 15 सेकंदासाठीचं टार्गेट काय होतं आपलं? मध्ये पण असंच असत काय, तर त्या काळासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी विसरून मनापासून प्रयत्न करायचे बरोबर, मनापासून प्रयत्न करायचे. आणि जेव्हा आपण मनापासून प्रयत्न करू तर तेव्हा सुरुवातीला अनअचिव्हेबल वाटणार छोटा चौकून काढला, किंवा आपल्याला वाटलं आपण 50 टिपके देऊ शकू त्याच्यावरती पण प्रत्यक्ष जास्त दिलं, तर ह्या केस मध्ये कसं होतं की आपल्याला हे सगळं माहिती आपण हे करू शकतो, म्हणजे माहिती नाही आपल्याला, त्यामुळे आपण टार्गेट छोटतो. इथं मार्गदर्शकच रोल, इथं गायडन्सचा रोल. तुम्ही जर पाहिजे ना जो अनुभवी आहे जो सांगू शकेल आपल्याला याच्यामध्ये की दादा तू हे करू शकतो, दाई तू हे करू शकतेस, हे सोपं आहे, तितकं सावगड नाहीये, जमेल बरोबर. आपलं परफॉर्मन्स बघून आतापर्यंतची काय तयारी आहे, कशी प्रोग्रेस आहे, अभ्यास कसा चालतोय, ह्या गोष्टी बघून कुणीतरी सांगायला पाहिजे ना आपल्याला की जे करतोय आपण ते बरोबर चाललंय, टार्गेट जास्त मोठं नाहीये, एमपीएससी पेक्षा युपीएससीचीच तयारी करणं शक्य होईल बरोबर. मग हे सगळं मार्गदर्शनाचा रोल बरोबर. आता तुम्ही सगळे सुरुवात करताय, सरांनी आत्ता मग जे सांगितलं तरी सुद्धा मी 2 मिनिटांमध्ये थोड्याशा गोष्टी सांगतो. परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहिती असेल, म्हणजे तुम्ही इथे ऐकण्यासाठी आले, म्हणजे मी असं गृहित करतो की ऍटलिस्ट तुम्ही एक्झाम कशी असते, किती टप्प्यात असते ते तुम्ही बघितलं असेल, सिलेबस ऍटलिस्ट बघितलं असेल. पण तरी सुद्धा सांगतो पूर्व आणि मुख्य परीक्षा होते. ओके, पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात, ते ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यामध्ये जनरल स्टडीचा 1 पेपर आणि सीसॅटचा 1 पेपर. जनरल स्टडीच्या पेपरमध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट हे विषय असतात. ओके, आणि करंट अफेअर्स चालू घडण. तर हा जनरल स्टडीचा पेपर झाला, इथे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, पर्यायी प्रश्न.
दुसरा पेपर झाला सिसटचा सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. इथे आपला ऍप्टिट्यूड टेस्ट केलं जातं. ओके, तर याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, उत्तरावरून प्रश्न, बुद्धिमत्ता जनरल मेंटल अबिलिटी आणि बेसिक न्यूमरस गणिताचे प्रश्न असतात. बरोबर, हा सिसटचा पेपर झाला, क्वालिफाईंग प्रकारचा झाला. याच्यामध्ये आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं, पास व्हायचं, 66 मार्क मिळवायचे 200 पैकी पास होण्यासाठी सिसट. बरोबर, पूर्व परीक्षेचा स्कोर हा पूर्ण याच्यामध्ये काउंट केला जात नाही. पूर्व परीक्षा फक्त क्वालिफाईंग नेचरची. याच्यामध्ये जनरल स्टडीज वनचा कट ऑफ लागतं. जे मुलं कट ऑफ क्रॉस करतात, जे कॅन्डिडेट्स कट ऑफ क्रॉस करतात, ते मुख्य परीक्षेसाठी किंवा सिव्हिल सर्व्हिस मेन्ससाठी क्वालिफाय होतात. मुख्य परीक्षा ही 1750 मार्कांची असते. त्याच्यामध्ये 250 मार्कांचे 7 पेपर असतात. 2 पेपर क्वालिफाईंग असतात 300 मार्काचे लँग्वेजचे. त्याच्यामध्ये एक आपली मदर टंग सपोज मराठी, तो कंपल्सरी पेपर असेल. एक आणि एक इंग्रजीचा पेपर कंपल्सरी असतो आणि दुसरा आपण निवडायचा असतो. तर सपोज आपण मराठीचा पेपर निवडतो, तर मराठी आणि इंग्लिश हे दोन पेपर कंपल्सरी असतील. त्यात फक्त पास व्हायचंय, 25% पासिंग आहे त्याच्यामध्ये. 300 मार्काचा पेपर 75 मार्काला पासिंग आहे. ओके, आणि उरलेले जे 7 पेपर आहेत, तर त्याच्यामध्ये जनरल स्टडीजचे 4 पेपर, एक एसएचा पेपर आणि 2 ऑप्शनलचे पेपर असतात. किती पेपर झाले? 7 पेपर झाले. बरोबर, हे सगळे 250 मार्कांचे पेपर असतात. आता सर मी ते सिलेबस वगैरे दिला असेल तुम्हाला, त्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्ही त्या बघू शकता. तरी सुद्धा थोडक्यात सांगतो, एसएच्या पेपरमध्ये 2 पेपर एसी लिहावं लागतं. 250 मार्कांचा पेपर 125 मार्कांचे 2 एसी लिहायचे. बरोबर, आणि त्याच्यामध्ये 4 टॉपिक दिलेले असतात, त्यातलं एक सिलेक्ट करायचं आपल्याला. बरोबर, 4 पैकी 1, 4 पैकी 1 असा एसी लिहायचा आपल्याला, 2 एसी. त्यानंतर जे जनरल स्टडीचे पेपर आहेत, त्यात जनरल स्टडीज बनणारे हिस्ट्री, ज्योग्राफी आणि सोशल इश्यूज असतात. हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न हिस्ट्री, मॉडर्न इंडियन हिस्ट्री हे टॉपिक्स आहेत. ज्योग्राफी, त्याच्यामध्ये इंडियन ज्योग्राफी, वर्ल्ड फिजिकल ज्योग्राफी आला आणि सोशल इश्यूजचा भाग आहे. बरोबर, हा जनरल स्टडीज पेपर बंद झाला. जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये हा याच्यामध्ये इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन्स, ओके, सोशल जस्टिस वगैरे टॉपिक्स आले जनरल स्टडीज 2 मध्ये. जनरल स्टडीज 3 मध्ये याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी, म्हणजे इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर, सर्व्हिस सेक्टर वगैरे, डिझास्टर मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, तर हे टॉपिक्स आले जनरल स्टडीज 3 मध्ये. जनरल स्टडीज 4 हा इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड हा पेपर असतो. बरोबर, म्हणजे नीतीशास्त्र याच्यामध्ये इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड, याच्यामध्ये 125 मार्कांना थिअरी प्रश्न असतात. हे प्रश्न याची उत्तरं लिहायचे असतात आपल्याला, ओके, लिहायचे. आणि जो 50% पार्ट आहे उरलेला पेपरचा, 125 मार्कांचा, किंवा 120+130 असं डिव्हिजन होतं, 130 मार्कांना हे स्टडीज असतात. त्यात सिच्युएशन दिलेली असतात की असं असं घडलंय तर तुम्ही अशा अशा प्रकारचे ऑफिसर तिथे काय ऍक्शन घेऊ शकता. बरोबर, हा 30 स्टडीचा झाला. हा GS4 पेपर झाला. त्यानंतर ऑप्शनलचे पेपर, ऑप्शनल सब्जेक्टची बरीच मोठी लिस्ट आहे. त्यामध्ये कॉमनली माहिती असणारे पेपर्स म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी. ओके, ज्योग्राफी हे सब्जेक्ट बऱ्यापैकी लोक घेतात. त्यामध्ये सुद्धा बाकी इतर सुद्धा सब्जेक्ट आहेत, मॅथमॅटिक्स आहे, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट असतात, हे बाकीचे पण सब्जेक्ट आहेत. त्यातला एक सब्जेक्ट निवडायचा आपल्याला, त्याच्यावर 2 पेपर असतील. ओके, 2 पेपर असतील 250 मार्कांचे. तर हे मी रिटर्न एक्झाम विषयी सांगितलं. आता मुख्य परीक्षेसाठी एक भाग शेवटचा म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तर रिटर्न एक्झाम पास झाल्यानंतर त्याचे कट ऑफ लागतात. जे लोक कट ऑफ क्लिअर करतात, तर त्यांना पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलवलं जातं. बरोबर, आणि ह्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये त्याचा जो स्कोर आहे, पर्सनॅलिटी टेस्टचा आणि रिटर्नचा स्कोर मिळून फायनल रिझल्ट लागतो. आणि त्याच्यामधनं सिलेक्ट झालेल्या लोकांची लिस्ट लागते. ओके, तर इथपर्यंत झालं. तर एक्झामच्या पॅटर्न विषयी सांगितलं. बरोबर, तर ज्यातून मी माझ्या साईडने सांगू शकतो, म्हणजे मला जे सरांनी आयडिया दिली त्यानुसार मी बोलू शकतो. तयारी कशी करावी अजून त्याविषयी पण सांगेल. पण मला म्हणजे मी समजू शकतो की तुम्ही बरेच जण सुरुवात करणार आहे, तरी सुद्धा तुमच्या मनात जे काही बेसिक प्रश्न असतील तुम्ही सांगू शकता का मला आता? म्हणजे हा अजून एक गोष्ट सांगतो, जसं आपण म्हणतो जो कोणी बोलायला येतो व्यक्तीनंतर आपण हे इंटरॅक्टिव्ह ठेवूया, मी प्रश्न विचारा, तुम्ही प्रश्न विचारा, मी पण प्रश्न विचारा. आवाज येतोय? आवाज
ओके हॅलो तुम्ही मागे बसलं येतो ना आवाज ठीक आहे हो सांगा हे बसून सांगितलं तरी चालेल सर बीसीची मुख्याची तयारी कशी करायची मराठी माध्यमातून आणि कुठले बुक्स प्रिपेअर करायचे लॅब लेखन करायचं ओके अजून ते मगेश कसं बोलत होतो मी काही इंटरॅक्टिव्ह ठेवूया तुम्ही प्रश्न विचारा मी पण उत्तर देईल आपण इंटरॅक्शन करूया असं समोरचं बोलतो पण मी सुद्धा जेव्हा तुमच्या सारखं बसायचो ना म्हणजे शक्त घेऊन सांगतो मी एकदा पण प्रश्न विचारला प्रश्न विचारलेच नाही मी कधी असा विषय होता की मला प्रश्न पडत नव्हते समजावं ते कशाला विचारायचं असं ऍटिट्यूड होतं सर आणखी एक सर की याच्यासाठी पुण्या किंवा दिल्लीला जाणं आवश्यक आहे ना की विदर्भात नागपुरात ग्राउंड पण करू शकतो अजून सांगेच बोलत नाही म्हणजे मी मागच्या वर्षीपर्यंत तुमच्यासारखेच बसलेलो होतो आणि समोर बोलायला येणाऱ्यांचं मला दर अप्रूव वाटायचं आणि मग सरांनी जसं सांगितलं की एक्झाम द्यायला जातो सरांनी आकडे सांगितले इतके लाख लोक असतात त्यातले एवढे एक्झाम देतात एवढे सिलेक्ट होतात वगैरे सांगितलं तर मी जेव्हा म्हणजे स्पेसिफिकली जेव्हा प्रिलिम द्यायला जायचो तर तेव्हा ती गर्दी बघितली ना की बापर हे आपलं सेंटर अजून किती सेंटर असतील आणि किती लोक एक्झाम देतात असं मला पण कधीतरी वाटायचं म्हणजे जेव्हा पूर्व परीक्षेचा रिझल्ट यायचा ना तर तेव्हा आपल्याला कळत की माझा जो सीट नंबर आहे जो रोल नंबर आहे माझा तर त्याच्या मागे आणि पुढे जवळपास हजार हजारचा डिफरन्स आहे म्हणजे माझ्या सेंटरचे फार थोडे लोक पास झाले ओके तर असं असतं म्हणजे कॉम्पिटिशनला गर्दीला घाबरण्याची काहीच गरज नाहीये आणि माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियम मधून झालं माझे आई वडील शेती करतात मला शेतीतले सगळे कामं जमतात मग सर जसं म्हटले आपण शेती पण करू शकत नाही तर मी शेती करू शकत होतो पण ते चांगलं ठरलं नसतं पास नसतं झालं तर शेती करायला तर त्यामुळे बोललं जरा तुम्ही बोलले तर बरं वाटलं म्हणजे मला पण थोडं वीक पॉइंट करते जे सर गोष्टी सांगायच्या होत्या अजून मी सर प्रिपरेशन करताना आपली लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे म्हणजे काय म्हणजे काय फॉलो करायचं काय नाही तुमचं अभ्यास कसा करायचा नंतर डाएट कसा आपला मी सांगतो मला त्या गोष्टीवर बोलण्याची खूप इच्छा आहे म्हणजे जनरली जेव्हा सिलेक्ट झालेले लोक असतात तर त्या गोष्टीवर मी बोलत नाही मला म्हणजे मला ते जास्त बोलण्याची इच्छा असते कारण कसं आहे तयारीच्या सुरुवातीलाच तयारीच्या सुरुवातीला मी सगळ्या बारीक सारी गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर ते तेवढंच सगळं ते लक्षात राहणार नाही आणि तुम्ही त्याच वर्षावरती तेवढे एका डोसवरती एक्झाम पास होणार असं नाही मध्ये बरेच दिवस आहेत मध्ये बरेच खूपसे गायडन्स होणार आहे तुम्ही कदाचित क्लासेस जॉईन कराल किंवा असे वर्कशॉप्स अटेंड कराल तर त्यामुळे त्या गोष्टी चालतच राहणार तर बाकी गोष्टी विषयी पण बोलण्याची मला इच्छा आहे अजून अजून ऑप्शनल साठी जरा थोडं व्यवस्थित कसं सिलेक्ट करायचं कारण की जसं आता मी टेक्निकल बॅकग्राऊंड मधला आहे तर देन बाकी जसं सोशोलॉजी वगैरे आहे तर त्याला प्रिपेअर करताना काय काय मेजर्स घेतले पाहिजे आपण अजून तर मुख्य परीक्षेची करंट अफेअर्स मॅगझिन मध्ये बरं ठीक बोलूया परत पण प्रश्न विचारू शकता मध्ये पण तुम्ही इंटरप्ट करू शकता मला काही फरक पडत नाही मध्ये पण तुम्ही बोलता बोलता जरी वाटलं तरी अडवून विचारू शकता मला नोट्स काढणे का आवश्यक आहे आणि कशा काढाव्या ओके नाही काढलं तर काय नुकसान खूप दिलं मी मी तर संडेला जर एक्झाम द्यायला जायचं एक भीती असतं ना मला की काय होईल पास नाही झालं तर प्लॅन बी काय तर त्या बीच्या प्रयत्न मध्ये एबीसीडी एफ जी पर्यंत बरेच प्लॅन करतो बरं चला मी सुरुवात करतो
सुरुवात करतो थोडं, मला पण परत प्रश्न घेऊया. तर तयारी सुरुवात कर, मी जर आता सुरुवात करतोय तर आता कसं आहे, सब्जेक्ट संपवणं महत्वाचं आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी हे कॉमन सब्जेक्ट असतो, कॉमन सब्जेक्ट म्हणजे तेच सब्जेक्ट आहे. पूर्व परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह आणि मुख्य परीक्षेला आपल्याला रिटर्न, तेच सब्जेक्ट. सब्जेक्ट संपवायचे, जे लागणारे बेसिक स्किल्स ते डेव्हलप करायचे सुरुवातीच्या काळात, बरोबर. मी जे सांगतो मला वाटतं थोडस वाटलंच महत्वाचं तर लिहून घेत चालत. तर मग काय सांगतो मी, जे तयारीला सुरुवात करताना बेस पक्का होण्याची गरज असते. बेस म्हणजे मी काय म्हणतो, याच्यामध्ये बेस म्हणजे फक्त तेच तेच सब्जेक्ट रिवाइज करणं हे नाही, हा तर एक भाग झालाच, ओके, हा एक भाग झालाच. पण याच्यामध्ये अभ्यास कसा केला पाहिजे, बरोबर, त्या काळामध्ये बाकी गोष्टी जसे सांगितलं, लाईफस्टाईल कसं असावं आपला, तर त्यानंतर आपली व्यक्ती म्हणून आपण काय असावं, बरोबर. तर ठीक आहे ना, थोडस आयडियलिस्टिक असलं पण काही हरकत नाही, मला परफेक्ट बनायचं आहे. तर सुरुवातीपासून ते टार्गेट्स ठेवून प्रयत्न करायला काही हरकत नाही. मग सुरुवातीच्या काळापासून काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सिलेबस फास्ट आहे, बरोबर, फास्ट आहे. मला पण माझ्या बुद्धीवरती भरोसा होता की मला अरे वाचलेलं लक्षात राहत आहे, ठीक आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेस वाचताना नवीनच वाटतं सर, यात आपली काही चूक नाही, ते वाचत आहे. तर त्यामुळे मल्टिपल रिव्हिजन्सची गरज आहे. मग पहिली महत्वाची गोष्ट आहे ना, तर आपली अभ्यास करण्याची कॅपॅसिटी वाढवायची. ऍव्हरेज 10-11 तास झाला पाहिजे, याला ऑप्शन नाही. म्हणजे जे प्रीमियम इन्स्टिट्यूट मधून पास झालेले लोक आहेत, मला त्यांचा एक खराब लोक वाटायचा, IIT मध्ये वगैरे मी त्यांना कधी भेटलेलो पण नव्हतो. आता अकॅडमी सिलेक्ट झालेल्या लोकांना भेटतात, पण काय नॉर्मलच असतं सगळं. फक्त आपण जेव्हा अभ्यास केला नाही त्यावेळेस त्यांनी केलेलं असतं. ओके, मला एक सांगायचं काय की अभ्यास जास्त वेळ करण्याची वेळ टाइम ही एक समय लावून घ्या की आपल्याला 10-11 तास ऍव्हरेज अभ्यास करायचा झालाच पाहिजे, बरोबर. त्यानंतर एक तर वाचनाचं रिडिंग स्पीड ही फार महत्वाची गोष्ट, बरोबर. आता एक जनरल आपलं परसेप्शन कसं असतं, स्कूलमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना युनिव्हर्सिटी छोटे छोटे बुक्स असायचे आपल्याला, लिमिटेड सिलेबस असायचा. कॉलेजला असताना काय प्रिव्हियस क्वेश्चन बघून गेलं तरी चांगलं स्कोर आहे, तरी पास होऊन जातं चांगलं, बरोबर. तर इकडे तसं नाही आहे, इकडे वाचतंय आणि बरंच वाचायचं, आपल्याला बऱ्याच गोष्टी वाचायच्या. तर हे जे याच्यासाठी रिडिंग स्पीड महत्वाचं आहे, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सायंटिफिकली प्रूव्ह आहे, मला सांगितलं मी, जितका वाचनाचा वेग जास्त, जितकं रिडिंग स्पीड जास्त, तितकं ग्रास्पिंग चांगलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी वाचताना हळूहळू वाचेल, एकदाच वाचेल आणि चांगलं वाचेल, पूर्ण चुकीचं, ठीक आहे, नाही खरं नाही. हळूहळू वाचून पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत जेव्हा पोहोचू, तर तेव्हा पहिल्या चॅप्टरला काय वाचलं काहीच लक्षात नसेल. पॉलिस्टिक व्ह्यू कधीच येणार, पूर्ण पॉलिटी काय, पूर्ण इकॉनॉमी काय, कधीच कळणार. याच्यासाठी वाचनाचं स्पीड महत्वाचं आहे, ट्रिमेंडस स्पीडने वाचायचं, भरपूर स्पीड. अम्बिशियस टार्गेट ठेवायचं, म्हणजे मी जर आज बसत बसलो ना तर मी नवीन पुस्तक हातात घेऊन बसायचं आणि उद्या संध्याकाळी संपवतोच हे पुस्तक, या स्पीडने करायचं. मगेशी जसं सांगितलं 500 कुके द्यायचं टार्गेट ठेवलंय, तर ऑब्व्हियसली शेजारच्या पेक्षा स्पीड वाढणारच ना आपला. मी जर ते बुक उद्या संध्याकाळपर्यंत संपवायचं ठरवलंय तर मग मी सगळ्या गोष्टी विसरून तेच टार्गेट, मी टाइम बघणार पेजेस वरणार किती वाचायचं झालं माझं, मला ते संपवायचं. ट्रिमेंडस स्पीडनेस होणार, जेव्हा स्पीड जास्त असतं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, तेव्हा ग्रास्पिंग चांगलं होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित डोक्यात जातात. एक होलिस्टिक व्ह्यू येईल, पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत पोहोचल्यानंतर पूर्ण सब्जेक्ट मध्ये काय याचं एक बेसिक आपल्याला आयडिया होतो. याच्या पुढे जाऊन सांगतो, मध्येच काहीतरी पुस्तकाचा असा काहीसा भाग येतो की जिथे आपल्याला थोडस बोरिंग वाटतं, थोडस डिफिकल्ट वाटतं, अंडरस्टँडिंग डिफिकल्ट जातं, काळजी करायची नाही, 1-2 पेजेस पलटायचे. जिथं सोपा पार्ट येईल ना, जिथं सोपट सब टायटल येईल, सोपं सबटायटल येईल, तिथून पुढे परत वाचायला चालू करायचं, स्पीड कमी होऊ द्यायचं. याचा फायदा काय होईल, ऍटलिस्ट कळण्यासारख्या गोष्टी ज्या सोप्या गोष्टी आहेत तर त्या पक्क्या समजून जातील आपल्याला, याचा एक बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल आपल्याला, ओके, ते संपूर्ण. त्याच्यामध्ये नाहीतर कसं होतं, जर एक बुक जर घेतलं लक्ष्मीकांत सारखं तर हळूहळू आणि शांत वाचत बसलं तर 2 महिने कुठे गेलं नाही एक बुक संपवलं, भाषा नाही फार म्हणजे लिंबी होऊन जाईल, एज भर होऊन जाईल, ओके.
तर स्पीड महत्वाचं आहे. स्पीड ही एक गोष्ट लिहून ठेवा. आता जरी धर्माधिकारी सरांचं बुक आहे, डॉक्टर सरांनी दिले, बाकी बरेच बुक्स मध्ये ऍड करू शकतो, पण धर्माधिकारी सरांचं बुक आहे नवा विषय. डॉक्टर त्यांनी ही गोष्टी सांगितल्या होत्या. संदीप साळके सर पण इथे तर त्यांचं पण एक बुक आहे, डॉक्टर सरांनी ही गोष्टी दिल्या स्पीड कसं महत्वाचं. मग मी तुम्हाला नुसतं सांगणार वाचताना स्पीडने वाचा, फास्ट वाचत चाल. कसं करायचं ते पण सांगणं गरजेचं आहे. कसं करायचं तर काही बेसिक गोष्टी असतात. म्हणजे मला शाळेमध्ये असताना सरांनी सांगितलं, मला सगळ्यांना सांगितलं, मी ते फॉलो केलं की जर ताट बसणं क्लासरूम मध्ये असेल, अभ्यास करताना असेल, तर ताट बसव. आपलं पोश्चर व्यवस्थित आहे म्हणजे ताट बसव आपण सरळ, तर काय होईल ते वाचलेलं व्यवस्थित ग्रास्पिंग होतं, छान प्रक्रिया डोक्यात जात. ओके, तर माझ्यासाठी सध्या कम्फर्टेबल पोझिशन म्हणजे असं बसणं सरळ, डिसकम्फर्टेबल पोझिशन माझ्यासाठी, कारण मागचे 15 वर्ष सवय लागली तसंच बसायचं. मी माझ्या लायब्ररी सुद्धा म्हणजे माझ्या मित्रांना वगैरे मला शोधणं आवडलं जायचं, कारण कुठेतरी असं सरळ बसलं नसायचं. सरळ बसणं ही एक महत्वाची गोष्ट. बरेचदा काय होतं आपल्याला सवय असते अभ्यास करत असताना असं पायाला हलत असतं असं पाय, हे रिझन आपल्याला पण माहिती असतं. बरेचदा मेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये असं रेस्टलेस लेग सिंड्रोम असतं, पाय हलत असतं असं सबकॉन्शियस. त्याच्यानंतर आपल्याला मोठ्याने वाचण्याची सवय असते, मोठ्याने वाचलं कानावर नाही केलं असं काही समजत असत, मोठ्याने वाचलं मला जर एखादी गोष्ट मनात करणार पटपट पटपट वाचायची आणि तीच गोष्ट मला बडबड करत सुटायची, मी किती स्पीडने बोलू शकतो. स्पीडला लिमिट आहे, माझ्या बोलण्याच्या स्पीडला लिमिट आहे ना, बरोबर, बोलण्याच्या स्पीडला लिमिट आहे माझ्या, वाचण्याच्या स्पीडला नाही लिमिट. ते वाढू शकतो, ते फास्ट वाचू शकतो, तेवढी बडबड करता येणार नाही ना, म्हणून मोठ्याने वाचायचं. काय वाचायचं तर आपलं स्पीड कमी, बेसिक अझम्पशन काय आपलं, स्पीड चांगलं असेल तर ग्रास्पिंग चांगलं, त्यामुळे बडबड नाही करायची. आता बडबड नको करू म्हटला तर मग बडबडणार, बोट किती स्पीड नाही होते, नाहीतर तोंडाच्या तोंडात जीप तरी होत होता. हे सवय असतं, ते मला पण होतं, बऱ्याच जणांना असतं. आणि मला अशी एक सवय होती की मी जिथे लायब्ररी बरेच वर्ष अभ्यास केला ना, असं होतं कॉलेजला असताना, कॉलेज झाल्यानंतर पण 3-4 वर्ष अभ्यास केला, तेव्हा लायब्ररीत फिरताना माझे मित्र असतात, तर या गोष्टी मी बघितलेल्या की हा बिचारा त्याच पेजवरती दुपारपासून संध्याकाळ करेल. जर सांगायला गेलं बघा स्पीडने वाचताना एकदाच वाचतो छान असतं, एकदाच वाचतो छान असतं मनातून कळून आलं. आणि ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत ना, त्या 80% लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या सवयी सापडतात. आपल्याला इफिशियन्सी वाढवायची एवढी जर कॉम्पिटिशन, आपल्यासारखे आपल्यापेक्षा जास्त कमी हुशार असणारे लोक 12-14 तास अभ्यास करतात, तर त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपल्याला परफेक्ट असलं पाहिजे, ऍटलीस्ट प्रयत्न करायची हरकत नाही आपण, बरोबर. तर हे ह्या सवय सगळ्या मोडायच्या, शांत बसायचं, व्यवस्थित बसायचं, वाटलं असं तुम्हाला थकवाल्यासारखं वाटलं तर इंटरमिडियंटली ब्रेक्स घ्यायचा, छोटे छोटे ब्रेक्स घ्या मध्ये, बरोबर, पाणी प्यायचं, परत अभ्यासाला बसायचं, पण बसताना व्यवस्थित बसायचं, डोळे मान असे हलवले तर याला लिमिट पडतं ना यार, आपण त्या गोष्टी किती वेळा मान किती वेळ स्पीडने हलवणार, लिमिट आहे ना. तर त्यामुळे शांत बसून व्यवस्थित पटपट 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 वाचत शिकायचं, हा स्पीड आपला वाढायचा. दुसरी गोष्ट आपण जे वाचतो ना त्याच्यावर भरसं ठेवायचं. मी जे वाचतोय ते माझ्या लक्षात राहत, वाचताना समजतं ना आपल्याला, ते लक्षात पण राहील आपलं, सतत भरसं ठेवायचं. नाहीतर काय होतं, आपली ती शाळेतली सवय असते, आपण काय करतो बुक घेतो, 4 गोष्टी वाचतो आणि वरती बघून 8 वेळा बघतो माझ्या लक्षात राहत. तसं नाही करायचं, किती गोष्टी आठवणार ना, खूप मोठा असेल सगळं असं वरती बघून होणार नाही, डबल टँक लागेल खाली एकदा वाचायला आणि वरती एकदा करायचं. तर हे एक्झाम ह्या रीडिंग स्पीडशी रिलेटेड गोष्टी सांगितल्या तुम्हाला. पहिली गोष्ट जास्त वेळा अभ्यास करायचा आणि स्पीड जास्त करायचा, बरोबर. ज्यात आपण इफिशियंटली काम करतोय ते गृहित धरून चालतो. जेव्हा दिवसभर आपल्याला 12-14 तास अभ्यास करायचा आहे, त्यातलं त्यात तयारीचे सुरुवातीचे जे 2 महिने असतील, सुरुवातीचे 2 महिने जे मला तयारी करणार सर सर तर म्हणायचे की पहिल्या महिन्यामध्ये 500 तास अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे तो 16+ hours डेली होतो, 16-17 तास पहिल्या महिन्यामध्ये 500 तास आपला झाला पाहिजे असं सर, ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रयत्न करू शकता. याचा फायदा काय होतो की सुरुवातीच्या काळामध्ये पटपट सगळं वाचलं आपल्याला आवडतं, लक्ष देतो ज्या सोप्या सोप्या गोष्टी सगळ्या माहिती होऊन जातात, एक कॉन्फिडन्स येतो की आपण सगळं वाचलेलं आहे,
आपण नेक्स्ट स्टेजला जायला लवकर तयार, त्याच गोष्टी हळूहळू हळूहळू संपवत जर त्याला 4-5 महिने दिसले तर मग कसं होतं की प्रोसेस लेंदी वाटतं, आपल्याला कळतं 5 महिन्यात प्रिलिम आली तरी आपली अजून तयारी नाही, हळूहळू आपण बॅक फुटवलं, सगळ्या गोष्टी माहिती नसतात, आजूबाजूला लोक जेव्हा बोलतात हे काय रे ते काय रे ते काय रे तेव्हा आपल्याला काय कळतं मला अजून काहीच माहिती, मग आपण समजायला लागतो की माझी तयारी अजून कमी, अजून मी अजून 1-2 वर्ष राहायला पाहिजे. माझ्या असे पण काही मित्र की 3-4 वर्ष तयारी करून अजून अटेम्प्टच दिला, का बरं तू कॉन्फिडन्स किती जात नाही. याच्यासाठी टार्गेट काय आपलं, सुरुवातीला ट्रिमेंडस स्पीड, पहिल्या महिन्यामध्ये खूप स्पीड शक्य होईल तेवढं वाचून करायचं, इथे कॉम्पिटिशन स्वतःशीच आहे, काय करायचं ते आपल्यालाच करायचं, त्यामुळे स्वतःचं परफॉर्मन्स कम्पेअर करायचं, काउंट करायचं टाइम डेली, मी इतका तास अभ्यास करायचं म्हणजे टाइम, म्हणजे अभ्यासाचा टाइम काउंट करण्याची पद्धत सांगतो, सकाळी लायब्ररीत जाऊन बसलो आणि रात्री झोपायला रूमवर उरलेलं वेळ मी अभ्यासच केला असेल, आपल्याला पण माहिती उरलेल्या वेळ सगळा अभ्यास नाही केला, भरपूर टाइम पासला त्याचा. तर काय करायचंय, एक सोपी गोष्ट सांगतो, ज्या दिवशी चांगला मूड असेल स्पीड आलेलं असेल वाचायला, सपोज जर मी एखादं बुक वाचायला घेतोय काहीतरी ज्योग्राफीचं एक बुक घेतलं वाचायला, तर त्या बुकचे एका तासामध्ये स्पीड लावून टाइम लावून पेजेस वाचून करायचे, सपोज माझे 12 पेजेस वाचून झालं असं अजून 2 वेळा करायचं कधी तरी, किंवा त्याच दिवशी केलं सपोज 2 वेळा असे 3 वेळा 12-10-11-12-10-11 ही जर रेंज आपली कॉन्स्टंट राहिली तर आपण धरून चालू की माझा हे बुक वाचण्याचा स्पीड किती आहे 11 पेजेस प्रति तास, एका तासाला 11 पेजेस पर आवर मी रिडिंग करतो. मग जर संध्याकाळी माझे सपोज जर 80 पेजेस वाचून झालेले असतील त्या बुकचे तर माझं किती तास अभ्यास झाला, किती तास झाला अभ्यास, 11 पेजेस होतात ना एका तासाला, 80 पेजेस झाले किती तास अभ्यास, 7 तासाच्या जास्त शब्द झाला बरोबर, मी त्याच्यासाठी 12 तास लायब्ररीत बसून तो 12 तास नाही झाला ना अभ्यास, 7 तास झाला, ठीक 7 तास शब्द झाला, 12 तास नाही झाला असं स्वतःला गंडवायचं नाही, आमच्या गंडवणं असं व्हायचं, फसवायचं नाही स्वतः की मी 12 तास अभ्यास करून 7 तास झाला. जेव्हा नवीन बुक झालं वाचायला तर तेव्हा सुरुवातील ही एक्सरसाइज करायची, त्या बुकवर रिडिंग स्पीड लिहून रिव्हिजनच्या वेळ चेंज होईल बरोबर, तर ही गोष्ट महत्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजनचं सांग की टाइम सांगितलं स्पीड सांगितलं, स्पीड वाढवण्यासाठी काय काय करायचं ते सांग. आता रिव्हिजन विषय सांग, रिव्हिजनचं सांगतो जर एखादी गोष्ट आपण आत्ता वाचली मध्ये महिनाभराचा गॅप पडला, महिनाभराचा गॅप पडला तर एक महिन्यानंतर ते वाचताना आपल्याला पूर्णपणे नवीन वाटत असतं सगळं, काय नवीन वाटत असतं सगळं, होतोय का नाही तिकडे बघता. मी जर तुम्हाला सांगितलं याच्यातलं काहीतरी सांग बरं तर तसं सांगता येणार, पुस्तक उघडलं तर ओळखीचं वाटतं आपल्याला, तेवढाच काय तो एक फायदा मागच्या रिडिंगचा, काय की फक्त ओळखीचं वाटतं त्याच्या पलीकडे काही फायदा होतो कारण त्यातलं लक्षात राहिलेलं नसतं. जर कोणी विचारलं त्याच्यावर सांगता येतं कारण का महिन्याचं गॅप पडलं, त्याच्यापेक्षा जास्त गॅप पडला तर मग ते काही विचारलं असतं. विषय कसं आहे इमिजिएट रिव्हिजन्स फार गरजेचे, थोडस मूव वावरायचं. आज जर मी 8 तास रिडिंग केलं ना अजून असं वाटतं आपल्याला की मी 2 तास अजून रिडिंग करत, अजून 2 तास रिडिंग करत आणि अजून 15 पेजेस सांग, पण ते तेवढंच त्याची काही गरज नाही, ते काही आपल्याला एवढं काही म्हणजे उरलेले अजून 2 तास हे करून अजून त्यात 20 पेजेसचे ऍडिशन करून असं काही डोंगर खाली येणार नाही. काय करायचं फक्त तर 2 तासामध्ये रिव्हिजन करायचं आपल्याला, ओके 2 तासात रिव्हिजन करायचं आपल्याला 20% टाइम मध्ये. जर मी 8 तास रिडिंग केलं, 8 तास रिडिंग केलं तर काय करायचं 2 तासामध्ये त्याची रिव्हिजन करायचं, ती 2 तासामध्ये रिव्हिजन त्याच दिवशी शक्य ऍट द मॅक्स दुसऱ्या दिवशी सकाळ. जर त्याच्या मध्ये जर अजून टाइम वाढत चालला 2-3-4-5 आठवड्याभरने जर रिव्हिजन करायला गेलो तर काय होईल, जर 2 तास रिव्हिजनला टाइम लागणार होता तो कितीला लागेल 4 तास लागेल 5 तास लागेल, आणि महिनाभर मी वाचायला गेलो ना तर 8 तासाचं जे रिडिंग केलं होतं तर ते वाचणारच 7-8 तास करणार, ओके ही रिलेटेड जे मी काही मनाचं सांगितलं आणि मनाचं सांगितलं हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह आहे आणि असं नाही हे सगळं मी फॉलो केलं नाही जमलं ते सगळं माणसं म्हणजे तेवढं नाही परफेक्शन येऊ शकत नाही जमलं मला, पण मी प्रयत्न तर केला, प्रयत्न केला तर मग बाकीच्या पेक्षा थोडंसं माझं चांगलं झालं सगळे, माझं वाचनाचं स्पीड चांगलं आहे, मी संपवतो पटपट गोष्टी आणि सगळ्या गोष्टी फॉलो केल्यामुळे मला थोडं कॉन्फिडन्स पण येतो, कम्फर्ट झोन मध्ये पण असतो मी
विजिट करतोय परफेक्ट करतोय छान करतोय त्याच्यासाठी करणं गरजेचं ओके प्रयत्न ठेवायचा की 100% असं पाहू ओके तर रिव्हिजन रिव्हिजन डेली सॉरी आणि अजून एक वीकली रिव्हिजन आठवड्याभरामध्ये जे काही वाचलंय तर मग काय करायचं आपल्याला ते विकेंडला रिवाईज करायचं आता रिव्हिजन करा सांगितलं कशी करायची पण सांगतो तुम्ही जसं विचारला की नोट्स काढणं गरजेचं आहे का नोट्स काढलं तर काय पाहिजे नाही काढलं जे सुरुवातीचं रिडिंग असतं ना पहिलं रिडिंग पहिल्यांदा असतं नवीन गोष्टीचं त्याच्यामध्ये फोकस काय पाहिजे संपवायचं याच्यावर करायचं संपवायचं सोपं सोपं त्यातलं समजून घ्यायचं आयडिया घ्यायचं कळलं पाहिजे त्याच्यावर फोकस करायचं पहिल्याच रिडिंगला जर नोट्स काढायला लागला तर मग त्या नोट्सवरती आपलाच नंतर भरोसा राहतो ते केलंय मला जरी पण केलं असं मला पण कुठेतरी सांगितलं पहिल्या रिडिंगला नोट्स काढायचं नाही तसं मला नोट्स काढण्याचं कंटाळायचं तरी सुद्धा पहिल्या दुसऱ्या रेडिंगला काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला नोट्स काढण्याचा मग त्याचा परिणाम काय झाला की नंतर त्या नोट्सवरती आपल्यालाच भरोसा वाटला अरे मला एवढं कळत नव्हतं त्यामुळे नोट्स काढलं तर ते काही उपयोगच नाही आणि ते बरंच तुमचं क्वालिटी पण नसतं त्या तुझं मार्क नसतं तर त्यामुळं मीच काय प्रत्येक जण हेच सांगेल की पहिल्या दुसऱ्या रेडिंगमध्ये नोट्स नाही काढायचे काही गरज नाही नोट्स काढायचे वाचून घ्या एकदा वाचा दोनदा वाचा एक सेकंद वाचा आता नोट्स कशाचे काढायचे ते पण महत्वाचं नोट्स कशाचे काढायचे आपल्याला छान अक्षरामध्ये तिथल्या लाईन्स उतारे कॉपी करणं दोन तीन पेन लिहिणं अंडरलाईन करणं हे काही गरज नाही वेळ खाऊ गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त नोट्स काढताना स्पेशियस राहायचे सुटसुटीत लिहायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा सुटसुटीत लिहायचं आणि नोट्स त्याच गोष्टींच्या काढायच्या की ज्या आपण विसरू शकतो ज्या महत्वाच्या आहेत जे विसरू शकतो ज्या गोष्टी पुस्तकामध्ये त्याचं मी कॉपी पेस्ट करत असेल तर त्याला नोट्स नाही बरं तर नोट्स कशा काढायच्या सिम्पल एक्झाम्पल घेऊन सांगतो सपोज मी जर न्यूज पेपर वाचतो न्यूज पेपरमध्ये आलो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टीबीच्या निर्मूलनासाठी डेडिकेशन ऑफ टीबी हे केलं ते केलं ते केलं ते केलं त्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीजला एवढा फायदा झाला त्यातल्या ह्या कॅटेगरीचं कॉर्पोरेशन झालं त्यांनी एमओयू साईन केलं काहीतरी त्याच्यामध्ये इंडियाचा असर होईल इंडियामध्ये ही संस्था त्याच्यामध्ये अशी काहीतरी न्यूज होती मला त्याच्यातलं उपयोगाचं काय माहिती आहे नोट्स काढताना अशा करायचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ते पण फक्त WHO-TB-India-China कॉर्पोरेशन कळलं म्हणजे WHO जसं सांगितलं त्या गोष्टी करण्यासाठी इंडियाने चायनाने काहीतरी कॉपरेशन केलं तुम्हाला याच्यासाठी ती इम्पॉर्टंट गोष्ट काय पूर्ण न्यूज मधलं काय इम्पॉर्टंट WHO-India-TB-India-China कॉपरेशन एवढंच कारण याच्यावरती आपल्याला कुठे उत्तर लिहायला येणार नाही आपल्या उत्तरांमध्ये गोष्टी टाकायच्या एक्झाम्पल म्हणून द्यायचे इंडिया चायना कॉपरेशन चे एक्झाम्पल द्यायचे किंवा WHO-शी रिलेटेड काही क्वेश्चन आला तर WHO-चं काय होतं त्यांनी काय काम केलं त्याच्याशी रिलेटेड द्यायचं किंवा टीबीशी रिलेटेड काही आलं तर टीबीशी रिलेटेड WHO-ने असं काम केलं त्यात इंडिया चायनाचं असं कॉपरेशन एक सांगायचं आपल्याला मग नोट्स पण आपल्या तसेच पाहिजे एकदम क्रिस्पी आता बुक्सच्या बाबतीत सांगतो लक्ष्मीकांत सारखं जर एखादं बुक असेल तर त्या बुकमध्ये होते काय प्रत्येक दिसला इम्पॉर्टंट वाटत नोट्स स्पेशल काढ सगळेच इम्पॉर्टंट मग काय करायचं हे बुक आपलं एकदा दोनदा तीनदा वाचलं पाहिजे पहिल्या रिडिंगला जर सेकंड रिडिंगला आपण बुकला अंडरलाईन करायला चालू केलं अंडरलाईन करू तर त्यावेळेस कधी कधी असं म्हणजे मी पण केलेलं मी म्हणजे UPSC-च्या तयारीमध्ये NCERT नंतरचं लक्ष्मीकांत माझं पहिलं बुक आहे वाचायला घेतलं आणि ते बुक माझं असं झालेलं मॅन्युस्क्रिप्ट असतात बरं हस्तलिखित इतिहास सर्वांचे ते जसे एकदम म्हातारे झालेले पेजेस असतात त्यांचे काळ म्हणलेले ते बुक माझं तसं झालं आणि ते काही नुसतं वाचून नाही झालं ते एकदा पानात दिसलं पण मग ह्या सगळ्या गोष्टींचं मला एक सांगायचं काय जेव्हा लक्ष्मीकांत मी तेव्हा वाचायला घेतला माझी कंडिशन अशी होती की मला त्यातले अवघड शब्द पण मी अंडरलाईन करायचो अवघड शब्द म्हणजे इम्पॉर्टंट असं अंडरलाईन केलं त्याचा परिणाम असं झाला माझ्या सगळ्या बुकमध्ये प्रत्येक लाईन पण तर ते करायचं नाही असं आता मी सांगतोय म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही फॉलो करा कारण होतं काय की दरवर्षी जेवढे लोक पास होतात याचं ते कॉमन गोष्ट असत त्यांना जर विचारलं ना बरं तुला 3-4 अटेम्प्ट का लागले पास होण्याचे का लागले तर प्रत्येक जण आपल्याला चुका सांगतो आणि ह्या चुका
त्यांची वर त्यांनी चालू केलं इथं कटॉपर्यंत जर सांगितलेलं असत सिलेक्ट झालेल्या व्यक्तीने त्याला सांगितलेलं असत मी ह्या चुका केला हे करू नको हा 3 वर्षानंतर सिलेक्ट झाल्यानंतर परत ते सांग माझ्या बाबतीत पण ते झालं न्यूज पेपर वाचला पाहिजे वाचला पाहिजे एनसीआरटीची खूप चांगली तयारी केलीच पाहिजे एनसीआरटीचे खूप बाहेर झालंच पाहिजे बेसिक आहे त्यातनं बऱ्यापैकी क्वेश्चन येतात ते केलंच पाहिजे सगळेजण सांगतात मी होतं तेव्हा पण सांगितलं मी पास झाल्यानंतर मी पण त्याचे कारण सांगितलं की अजून चांगलं करायला पाहिजे न्यूज पेपर मी तेव्हा रेग्युलर वाचला आणि सर रायटिंग केलं पाहिजे ना मग शॉर्टकट कसं शोधतो आपण सगळे 50 लोक सांगतात आन्सर रायटिंग केलं पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे पण आपण शॉर्टकट कसं थोडं सांगतो अरे नाही मी ती याची स्ट्रॅटेजी असेल रँक एन नॉलेज त्याने तर सांगितलं आठवड्यात 2 आन्सर दिले तसं कसं बाकी डोक्यात आन्सर काय करायचं हे शॉर्टकट नाही शोधायचं ज्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे बेसिक अझम्पशन्स आहे न्यूज पेपर वाचलं पाहिजे एक्झाम जशी आहे तशी तयारी करायची त्याच्याविषयी बोलू आपण ओके एनसीईआरटी चांगली करायची तर वास्तविक स्पीडनेच वाचायचं अभ्यास जास्तच वेळ करायचा ओके रिव्हिजन झालीच पाहिजे हे बेसिक असम्पशन्स हे करायचंच मग याला एक्सक्यूज शोधायचं ओके रिव्हिजन कसं करायचं त्याच्याविषयी बोलत होतो मी पहिल्या दुसऱ्या रिडिंग मध्ये नोट्स काढायचे नाही नंतर जेव्हा नोट्स काढू ऑनलाईन केल्याच्या नोट्स अशा काढायच्या ज्या गोष्टी आपण विसरू शकतो ज्या महत्वाच्या आहेत त्याच्याच नोट्स काढायचे मी सकाळी रिडिंग केलंय 2 तास जेव्हा रिव्हिजन करताना जी गोष्ट आपल्याला लगेच इमिजिएटली नवीन वाटते की यार तिथं सकाळी वाचलं पण मला आता आठवत नाही म्हणजे मी काय होतंय विसरतोय ती गोष्ट विसरतोय त्याला लगेच वेगळ्या पेनने काय करायचं आपण लगेच करून करायचं आणि नंतरचं जेव्हा आपलं रिडिंग येईल तर त्यावेळेस काय करायचं त्याचं आत्ता जसं सांगितलं तसं एकदम शॉर्ट मध्ये नोट्स बनवायचं लक्ष्मीकांत एवढं पूर्ण बुक आहे सगळं नंतरच्या स्टेज मध्ये मी जेव्हा ते बुक रिवाइज करायला चालू करायचो तर ते साधारण 8-10 तासांमध्ये माझं ते बुक संपायचं जे की मला सुरुवातीला वाचण्यासाठी 1-1.5-2 महिने-3 महिने लागले सुरुवातीच्या काळात त्या 8-10 तासांमध्ये संपायचं बुक माझं पण नंतर मग जेव्हा वेळ माझी जेव्हा शेवटची प्रीम असेल तर त्यावेळेस मला काय जाणवलं की बाबा 8-10 वेळ पण देणं वर्क नाही आपण याच्यासाठी कारण 8-10 वाचत असताना त्याच्या बऱ्याचशा गोष्टी अशा वाचण्यात येतात की ज्या मला लक्षात असतात डबल वाचतात आणि ते वाचलं मी काय केलं तर जे विसरतोय मी तेवढ्याच गोष्टी पेजेस वरती येऊन जातात माझं क्वालिटीचे रिव्हिजन किती वेळात करायचे 3-4 तासांमध्ये रिव्हिजन होऊन जायचे आपल्याला ही एज मिळवायची असं करायचं असं प्रॉपरली प्लॅन करायचं स्ट्रीमलाईन करून घेऊन जायचं लक्ष्मीने मोठं बुक केला तसं छोटे शेवटी फक्त तेवढ्याच गोष्टी शिल्लक राहिली की ज्या मी विसरतोय आणि ज्या मला एक्झामच्या वाचायचे गरज वाटली रिव्हिजन करू शकायचं ओके आपल्याला असं अचीव्ह करायचं आणि नोट्स बनवण्याचा फायदा असा की बुक मधलं अननेसेसरी आपल्याला वाचलं दुसरी गोष्ट म्हणजे कसं होत बरेचदा फार भास्ट असतं त्यामुळे नोट्स काढणं शक्य होते मी माझ्या सोशिओलॉजी ऑप्शनच्या सुरुवातीला नोट्स काढलं नंतर मला वाटलं की चांगले रिसोर्सेस दुसरे अवेलेबल आहेत मी जेव्हा ते रिसोर्सेस रेफर केले तेव्हा मला नोट्स बनवण्यासाठी टाईम नव्हता मी काय केलं हायलायटर आणि 2-3 कलरचे पेन तर त्याची मी अंडरलाईन करते अंडरलाईन करताना माझं कसं असायचं जेव्हा थिंकरचं नाव येईल तर ते माझ्या बुकमध्ये सगळे थिंकर वेगळ्या पेनाने अंडरलाईन केले होते थिंकरचे नाव मला पटकन थिंकर्स बघून सगळे शोधणं सोपं जायचं दुसरी गोष्ट जे डेफिनेशन सगळी जिथं डेफिनेशन येईल ना कोणत्या पण कन्सेप्टची तिथं मी डी लिहिलेलं असत मग बुकमध्ये मला डेफिनेशन बघायचं ना पटपट पण यासाठी सगळे बघत चालायचं ओके तर मग असं करू शकतो आपण बुकवर असं करतो तर नोट्स नाही बनवायचे तर त्याला असं आढळतं रिव्हिजनचं पण सांगितलं आणि शेवटची गोष्ट म्हणजे जशी एक्झाम आहे आपली तशी तयारी करायची सरांनी जसं इथं सांगितलं तसं आलेल्या दिवशी जर टेस्ट घेतात ते शिकवून झाल्यावर परत टेस्ट घेतात ते खूप छान गोष्ट आहे तसं तरी होत नसेल आपल्याला ॲडिशनल प्रॅक्टिस करायची करायचं काय ज्या गोष्टी वाचतोय आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण सॉल्व्ह केले दररोज 100 ऑब्जेक्टिव्ह 50 ऑब्जेक्टिव्ह जशी तुमची तयारी वाढत जाईल तसं सॉल्व्ह करणं वाढवलं पाहिजे याचा फायदा कसं होतो मी जर एखादी गोष्ट वाचतोय मी तर त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह कसं सॉल्व्ह करायचं ते मला कळलं पाहिजे ना नंतर त्याच्यासाठी काय करायचं ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचं आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करत असताना काही गोष्टी माहिती नाही तुम्हाला त्याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातोय तर पुस्तक असताना कळलं पाहिजे ना की याच्यावर क्वेश्चन येतोय बाबा हे महत्वाचं आहे आपल्याला आपलं बुक थोडीच दुसरं कोणी अंडरलाईन करून देणार आपल्यालाच कळलं पाहिजे इम्पॉर्टंट काय
तर त्यासाठी काय करायचं, क्वेश्चन सॉल्व करायचं, म्हणजे टू वे प्रोसेस आहे. जर ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केलं तर वाचलेल्याचे ऍप्लिकेशन करायचे सगळं, आणि जर वाचन केलं तर वाचताना याच्यावर ऑब्जेक्टिव्ह कसं आहे ते कळतं. त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायची गरज आहे. कशासाठी? प्रिलिम्ससाठी. मेन्ससाठी काय, उत्तर लिहिलं गेलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही काय करू शकता, तयारीला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला एनसीईआरटीचे जे बुक्स वाचतात तर प्रत्येक चॅप्टर खाली काही क्वेश्चन दिलेले आहेत, बरोबर. त्यातले काय करायचे, त्यातलं त्यांची बरं वाटणारे, जे सोपे वाटणारे, तुम्हाला ठीक ठाक वाटणारे, 9वी 10वी 11वी 12वी काही क्वेश्चन घ्यायचे, त्याचं उत्तर लिहायचं, बरोबर. उत्तर असं काही म्हणजे फार परफेक्ट नाही जमणार, पण बुक बघून कॉपी पेस्ट पण नाही करायचं. हा बुक बघून इकडे लिहून काढलं त्याला काय होतं, थोडस काय करायचं, आठवायचा प्रयत्न करायचा, थोडस मनाने लिहायचं. एनसीईआरटीच्या बुक मध्ये कंटेंट बघितलं नाही त्याच्यावरती आपण बेस्ट चान्स लिहू शकतो. ऍडिशनल कंटेंटची गरज पडतं आपल्याला, ते शेवटी 10वीपर्यंतचे टेक्स्ट बुक आहे. ओके, तर मग काय करायचं, क्वेश्चन एनसीईआरटी क्लासेस घ्यायचा, चॅप्टर करायचा, कंटेंट त्यातला जो आहे तो, आणि ऍडिशनल थोडस क्लिकवरती सर्च करायचा, बरोबर. इंटरनेटवरती सर्च करायचा आणि लिहायचं. ओके, तर हे सुरुवातीच्या काळामध्ये उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही करू शकता. नंतरची स्टेज म्हणजे काय, युपीएससीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत, मेन्स येऊन गेलेले जे क्वेश्चन्स आहेत, तर त्यातले काही काही जे सोपे सोपे वाटणारे क्वेश्चन्स ते घ्यायचे. पंचतराजमुळे कसं चेंज झालं बाबा, वगैरे परमिट कसं झालं, बरोबर. त्याच्यानंतर समजा इरिगेशन डेव्हलप करण्यासाठी काय केलं पाहिजे, फूड प्रोसेसिंगमध्ये काय केलं पाहिजे, ऍग्रिकल्चर कसं इम्प्रूव्ह करायचं, हे सोपे सोपे क्वेश्चन असतात. काही काही येऊन गेलेले ते क्वेश्चन, ते क्वेश्चन्स घ्यायचे आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. ही सुरुवातीच्या काळात प्रॅक्टिससाठी उपयोगी आहे. जे कोणी अवेलेबल आहे आपल्याकडे त्याला थोडंसं दाखवून, क्लासमध्ये सर असतील, कोणी सिनियर असेल, काय देखील त्याला दाखवून बघा. हे याचे दोन चार सजेशन द्यावेत. असं उत्तर कसं लिहायचं, गोष्ट पण लिहून घ्या की ऑब्जेक्टिव्ह आणि आन्सर रायटिंग दोन गोष्टी राहतात, बरोबर. अजून एक गोष्ट म्हणजे उत्तर लिहिण्याचं सांगितलं, लिहिण्याचं सांगितलं, बाकीचे सोर्सेसचं विचार काय, काय वाचलं पाहिजे, काय नाही विषय कसं आम्ही आता बघितलं मध्ये पण असेल दिलं, नेटवरती खूप सारे रिसोर्सेस दिले. मी त्यात फक्त एकच सजेस्ट करत, मिनिमम वाचायचं, एकच सब्जेक्टसाठी एकच बुक वाचायचं, बाकी गोष्टी क्वेश्चन मधून आणि इंटरनेटवरून कवर करायचं. कारण म्हणजे बघा, एक बुक जर प्रायमरी बनवलं तर फायदा कसा होतो. फॉर एक्झाम्पल मी काय केलं होतं की अकरावीचं फाईन आर्ट्सचं एनसीईआरटी पण वाचलं, आर्ट अँड कल्चरचं. आर्ट अँड कल्चरचं बाकी जे एन्शियंटची बुक आहे हिस्ट्रीची, तर त्याच्यातनं पण कव्हर होतं आर्ट अँड कल्चर. जे मॉडर्न सॉरी जे न्यू एनसीईआरटी मध्ये पण आर्ट अँड कल्चरचा बरासा भाग कव्हर होतो. हे सगळं वाचलं, हे सगळं वाचल्याने झालं का नाही, बऱ्याचशा गोष्टी रिपीट झाल्या. त्या तर सगळ्या पुस्तकांमध्ये 60-70% पार्ट तोच असतो सगळे. हे साडतो म्हणजे सगळं तेच आर्ट आर्किटेक्चर हे रिपीट होत आहे ना. हे रिपिटेशन टाळण्यासाठी काय करायचं, एक बेसिक सोर्स बनवायचा की हे बुक माझं चांगलं असतं, बाय आर्ट असतं माझं. मग एक बुक जर मी चांगलं केलं ना, एक एकदम परफेक्ट करायचं, त्याला चार्टर्स रिव्हिजन करायचं, त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, बरोबर. जेव्हा मी व्हॅल्यू एडिशनसाठी म्हणून दुसरं बुक वाचायला गेलो, तर त्यावेळेस काय होईल, त्या बुकमध्ये फक्त अशाच गोष्टींवर आपलं लक्ष जाईल की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, ज्या आधीच्या बुकमध्ये नाही आहेत, इथं नवीन वाचायला मिळतात. फक्त तेवढ्याच गोष्टी मार्क करायचे आणि तो बसून घ्यायचा. ओके, म्हणजे एकच सोर्सेस कोणते वाचायचे, तर नेटवरती खूप सारा युट्यूबवरती वगैरे बऱ्याच व्हिडिओ आहेत, इथे पण सर बरेचसे सोर्सेस सांगतील. सोर्सेस तुम्ही ते रेफर करू शकता. मी सांगताना काय सांगेल म्हटलं, तर मिनिमम करा जेवढं मिनिमम शकतो, एक बेसिक सोर्स. ओके, आणि अजून एक ऑप्शनल विषय विचारलं होतं. ऑप्शनलचं थोडंसं एक 2 महिने तयारी करा, 2-2.5 महिने थोडंसं वाचा, पटपट पटपट वाचून घ्या. सगळे एनसीईआरटी वाचून झाले पाहिजे. एनसीईआरटी एकदा वाचले, सेकंड रिव्हिजन झाली की थर्ड रिव्हिजनला काय करायचं, सोर्सेस ऍड करायचे, बरोबर. थर्ड वेळेस फक्त पॉलिटिक्स एनसीईआरटी नाही वाचायचे, त्याच्यावर लक्ष्मी एकांत पण घ्यायचं वाचा, फक्त इकॉनॉमिक्स एनसीईआरटी त्या बरोबर अजून एखाद्या नोट्स पण घ्यायचे वाचा. ओके, तर असं सोर्सेस ऍड करायचे. तर जॉग्रफी एनसीईआरटी सफिशियंट आहे, ॲडिशनल जीसीई वन एक प्लस वाचू शकतो. हे थर्ड रिडिंग चार्ज करायचं, बरोबर. एकदा एनसीईआरटी वाचून सेकंड रिव्हिजन झाली की थर्ड वेळेस ऍडिशन करायचं, बरोबर. हे सगळं मग तुम्ही वाचू शकता, जसं सांगितलं त्या पद्धतीने रिव्हिजन पण करू शकता. ओके, तर हे झाल्यानंतर ज्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडस कम्फर्टेबल वाटतं, मला
हा सब्जेक्ट जरा चांगला कळतो. तर मग त्या ऑप्शनलच्या क्वेश्चन पेपर त्याचा थोडा सिलेबस त्याचे तुमचे लायब्ररीत वगैरे अवेलेबल असेल तर त्याच्या ते तुम्ही वाचू शकता. मग त्याच्यात डिसिजन घेता येईल की कोणत्या ऑप्शनचा पेपर करायचा. नवीन गोष्ट टेक्निकल लागणार. इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे म्हणून हे सब्जेक्ट घेऊन तयारी करायची म्हणजे तो तुमचं डिसिजन असेल. मी ते चांगलं इंजिनियर नाही मी म्हणजे एक्झामच्या काळात तयारी केली कारण मी तेव्हाच हेच पुस्तक वाचलेलं बीएससाठी वगैरे. माझं टेक्निकल होतं की साऊंड नव्हतं आणि साऊंड नव्हतं म्हणण्यापेक्षा केलं पण असतं ते पण काही इंटरेस्ट नव्हतं मला ते वाचायला बरं वाटायचं. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी तोच पर्यंत ऑप्शन दिलं म्हणजे जर आवडलं तर तेवढं इंटरेस्ट टिकून ठेवून काम करणं जरा मुश्किल होतं. तर मग हे तुमचं डिसिजन असेल इंजिनिअरिंगचा तो सब्जेक्ट घ्यायचा की नाही. तुम्ही किती चांगले इंजिनियर आहात त्या सब्जेक्टची तुम्ही कॉलेजला असताना किती छान तयारी केली तर याच्यावर मी करू शकतो. इंजिनिअरिंगचे किंवा टेक्निकल सब्जेक्ट असं मॅथमॅटिक्स वगैरे लोक टॉपर आले चांगला स्कोर त्याच्यावर पण तुम्ही तयारी चांगली केली पाहिजे. तर त्याच्यात थोड्या गोष्टी गायडन्स वगैरे करून ते एवढे निसिटी अवेलेबल नसतात. सगळे स्कूल वगैरे गणित एक्सपर्ट नसतात म्हणून कुणी पण मदत करतात असं नाही. बाकीच्या विषयामध्ये ऍटलिस्ट सपोज माझा जर ऑप्शन माझा जरी सोशिओलॉजी असेल तर मी ऍटलिस्ट पॉलिटिक्स आन्सर करून सांगू शकतो याच्यामध्ये ह्या गोष्टी अजून घ्यायला पाहिजे. हा पॅटर्न बरोबर नाही असेल स्टडीचे उत्तर हे असं व्हायला पाहिजे तसं ऍटलिस्ट बेसिक सजेशन देऊ शकतो कुणी पण ज्याची बऱ्यापैकी तयारी झाली. तसं टेक्निकल ऑप्शनमध्ये ती अडचण येते सोर्सेस नोट्स वगैरे थोडंसं विचार करून आजकाल इंटरनेटमुळे बऱ्यापैकी अवेलेबल सगळं जे ऑनलाईन बुक्स करून पण कुठं पण मिळून जातात तर एवढी जी अडचण तर अभ्यासाशी रिलेटेड ह्या गोष्टी मला वाटते इनिशियल स्टेज मध्ये मी सांगणं गरजेचं होतं सांगितलं. अजून काय वाटतं एक क्वेश्चन करून दिले आपलं ऑप्शनल पेपर म्हणजे कसं असतं मी मगाशी सांगितलं एक्झामचं पॅटर्न. त्याच्यामध्ये मी एक एसीचा पेपर सांगितला चार जनरल स्टडीजचे पेपर सांगितले जनरल स्टडीज मध्ये काय काय असतं ते पण सांगितलं जीएस 1, 2, 3, 4 मग ऑप्शनलचे दोन पेपर बरोबर तो एकच ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असतो ती आपल्याला चॉईस असते. प्रीलिमचा फॉर्म भरताना मी सोशिओलॉजी ऑप्शनल निवडला मी माझा सोशिओलॉजी ऑप्शन दिला तो फायनल झाला. नंतर चेंज करू शकतो कदाचित पुढच्या आठवड्यात. पण जेव्हा आपण प्रीलिमचा फॉर्म भरतो तेव्हा मी माझा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे मेन्सला माझ्या रूम नंबरसाठी त्याच ऑप्शनल सब्जेक्टचा पेपर येणार मी दुसरा चेंज करू शकत नाही त्याचीच तयारी करायची आणि तोच पेपर द्यायचा. मी जर सोशिओलॉजी जर ऑप्शनल दिलाय बाकी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री जिओग्राफी मी कोणता पण चूज करू शकतो. ऑप्शनचे दोन पेपर असतात अडीचशे त्याचे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहायचे असतात. ओके असा ऑप्शन सब्जेक्ट असतो आणि तो प्रत्येकाला कंपल्सरी 500 मार्काचा दोन पेपर 500 मार्काचे साधारण सुरुवातीलाच काहीतरी माझा हा सब्जेक्ट आहे ऑप्शन आणि तयारी चालू करेल त्यापेक्षा एक 2-3 महिने तयारी करत आणि मग ठरवतो. ओके अजून खरं लागलं मला एक तास झाला फक्त अजून एक मला वाटतं अजून 10-15 मिनिट मी घ्यायला पाहिजे तुमच्या ऐकण्याची आता इच्छा नाही आहे ऐकण्याची इच्छा आहे एकच तसं बोर नाही व्हायला पाहिजे. आणि ह्या परीक्षेसोबत एमपीएससीची बाकीच्या एक्झाम विषयावर बोलत होतो तर विषय कसं असतो म्हणजे म्हणजे तुमची तयारी कुठपर्यंत जाऊ त्याच्यावर डिपेंड आहे. आता प्रत्येक एक्झामची रिक्वायरमेंट पण वेगळी याच्यात एक कसं माहिती का मी मी राज्यसभेच्या पण म्हणजे इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय झालो आणि मग झालं की माझा म्हणजे इकडचा रिझल्ट आला मग ते इंटरव्ह्यूला गेलो असतो 2 दिवसांनी इंटरव्ह्यू होतो माझा. मला जेव्हा माझे मित्र विचारतात की मी तू कसं मॅनेज केलं यूपीएससीचा पण यूपीएससीचा राज्यसभेचा तर कसं ते म्हणजे मी तर असं सांगेल मॅनेजमेंट नाही आहे कॉम्प्रोमाइज मला जो तिकडचा टाइम होता माझा जेव्हा युपीएससीची मेन्स तोंडावर आलेली महिनाभरावर तर तेव्हा मी 10-12 दिवस मी युपीएससीची एक्झामसाठी दिली ते एक्झामचा एक आठवडा एक आठवडा मी तयारी केली तर मी एकच आठवडा तयारी
आणि माझं स्कोर पण एवढं काही आउटस्टँडिंग नव्हतं की मला पोस्ट मिळाली असते डीसीचे असं हे नव्हतं. इंटरव्ह्यूला फार चांगले मिळाले असते मार्क्स तर मग मी मला राज्य सरकार एखादी पोस्ट मिळाली असते. म्हणजे कॉम्प्रोमाइज मॅनेजमेंट नाही म्हणजे क्लिअरली सांगितलं गेलं पाहिजे पेमेंट चेंज नाही काय नाही दुसरं काही ऑप्शनच नाही कॉम्प्रोमाइज असं म्हणजे मी माझी युपीएससीची मेन्स जेव्हा महिनाभर आहे तेव्हा मी राज्यसेवेसाठी 15 दिवस जायचो तर मॅनेजमेंट नाही चाललं कॉम्प्रोमाइज याच्यामध्ये होतं कसं माझी त्या स्टेजला म्हणजे मी त्या कॅम्पला सिलेक्ट होतो तेव्हा माझी बऱ्यापैकी तयारी झालेली होती. इंग्लिश ग्रामर म्हणजे मी इंग्लिशमधूनच तयारी केल्यामुळं हा इंग्लिश मधनं तयारी करून ग्रामर चांगलं असं याचा काही संबंध नाही पण तरी सुद्धा मला ते इंग्लिश ग्रामर पटपट थोडंसं रिवाइज करून घेणं सोपं गेलं. मी ते एका दिवसामध्ये बघून घेतलं थोडेसे त्याच्या मी 500 क्वेश्चन सॉल्व केले एका दिवसात इंग्लिश आवडला मराठी मी कधी तर मी थोडंसं केलेलं होतं जेव्हा सुरुवातीला राज्यसभा एकदम निघाली तर त्यावेळेस मग मराठी कसं तर मी पटकन ते वाळवण्याचं खूप बघून घेतलं त्याचे त्याचे प्रश्न सॉल्व केले एका दिवसात मराठी वापरलं मित्रांचे आंदोलन केलेले बुक होते त्यांनी आंदोलन केले तेवढंच वाचलं तर ते मी कशामुळे जमलं की माझी जरा थोडी बऱ्यापैकी तयारी होती तर त्यामुळे असं बदल बदल नुसतं फक्त त्यांनी आंदोलन केलेलं वाचत होतो तरी मला ते कळत होतं त्याचं म्हणजे जे काही बॅकग्राऊंड असतं मागच्या पुरुषाला ते मला एक निगृहित धरून चालू काही असं असं तर अशा पद्धतीने मी ते थोडस ऍडजस्ट करू शकतो तर तिथे मी एक्सलंट परफॉर्मन्स नाही करत आणि असं म्हणजे रिसर्चच्या काळामध्ये बघाल तुम्ही तर असे फार कमी लोक की ज्यांनी एमपीएससी मध्ये फार वरची पोस्ट काढली किंवा एमपीएससी मधनं क्लासनी वगैरे पोस्ट मिळू शकतात 15-20 दिवस दिले आधीचा थोडाफार अभ्यास असेल तर क्लासनी पोस्ट मिळू शकेल इकडे युपीएससी सिलेक्शन होऊ शकेल किंवा दुसरी कंडिशन काय होते राज्यसेवेतनं चांगली पोस्ट मिळते पण युपीएससीची फक्त मेन्स दिलेली असते मग ते इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचणार असतो कारण कसं होतं थोडंसं परफॉर्मन्स सॅम्पल होतं इकडचं काही तिकडे देतो ना मी तर ह्या गोष्टी आहेत मगाचा विषय कसा आहे मी कधी जमू शकते राज्यसभेला सत्र सगळं औचित्य करणं बरोबर तरी करू शकतो आपण दोन एक्झाम देऊ शकतो सुरुवातीपासून जर मी डेली 100 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करत असेल जे की मी करायचं माझ्या आठवड्याला 1000 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून राहायचं मी कधी कधी दिवसा म्हणा डेली म्हणा 100, 150, 200 असं ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचं ऑब्जेक्टिव्ह खूप ऑब्जेक्टिव्ह जेव्हा हातात घालून जातात तर बरीचशी इन्फॉर्मेशन जाणवत नाही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं एक स्किल डेव्हलप होतं की आपल्याला थोडीशी जरी इन्फॉर्मेशन असेल बेसिक जरी नॉलेज असेल तर एक दोन पर्याय एलिमिनेट करून आपण त्याचं उत्तर मार्क करू शकतो पण एक असं थोडस एक तयारी होऊन जाते जेव्हा असे कन्सिस्टंटली ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केलेले असतात दोन दोन तास डेली वेळ दिला 100-100 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून टाकले ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यामध्ये पण दोन पद्धती आहेत की ऑब्जेक्टिव्ह कसं सॉल्व्ह करायचं तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह अभ्यासासाठी सॉल्व्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणून करणं याच्यात फरक झाला जेव्हा तुमची एक्झाम असेल ना तेव्हा प्रॅक्टिस म्हणून ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचं एखादा मी क्वेश्चन पेपर घेतला बिल्ड लावून सॉल्व केला त्याचा स्कोर कम केला हे कधी झालं एक्झाम सुरू झाले प्रॅक्टिस झाली टाइम मॅनेज होतो की ते बघू का बरोबर. दुसरी गोष्ट अभ्यासासाठी म्हणून कसं झालं की एक क्वेश्चन घेतला त्या क्वेश्चनचं उत्तर असेल लगेच मी चेक केलं त्याचं उत्तर बरोबर आहे का माझं उत्तर बरोबर आहे तरी सुद्धा जर एक्सप्लेनेशन अवेलेबल असेल तर मी एक्सप्लेनेशन काय करतो त्याचं चेक करून घेतो वाचून घेतो जर एक्सप्लेनेशन नसेल तर ठीक आहे जे उत्तर आहे ते करेक्ट उत्तर मी बघून घेतो माझं चुकलं तरी सुद्धा हीच प्रोसेस केली आणि मग बऱ्याचदा काय होतं क्वेश्चन आणि त्याचे पर्याय त्याचं उत्तर एक्सप्लेनेशन बघून आपल्याला जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळते जी की आपल्या बुकमध्ये नसते बघा जरा किंवा ते वाचण्यात गेलेलं नसतं आपण तर ती नोटबुक करायची तर ते नोट डाऊन करत चालायचं त्या नोटबुकमध्ये आपल्याला अशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन बरीचशी कलेक्ट होईल बरोबर. ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणं हे दोन भाग झाले तुम्ही लिहून घ्यावा की ऑब्जेक्टिव्ह स्टडी म्हणून आणि ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणून दोन गोष्टी ओके तर असं ऑब्जेक्टिव्ह जेव्हा भरपूर सॉल्व्ह केलेलं असतील तर त्याला थोडस राज्यसभेचं मॅनेजेबल होईल असं मला वाटतं. त्यात परीक्षा पण मार्गाचे रिटर्न पेपर असतो त्यात ते एस सी वगैरे असतात त्या गोष्टी ते मॅनेज होत सकते युपीएससीची तयारी रायटिंग प्रॅक्टिस जर रेग्युलर असेल तर ते लिहू शकतो ओके ते लिहू शकतो ऑब्जेक्टिव्हची कन्सिस्टंटली प्रॅक्टिस ते करू शकतो ग्रामरला थोडस वेळ जरी दिला त्या काळामध्ये तर ग्रामर पण करण्यासारखं असते अशा पद्धतीने राज्यसभेची तयारी सायमल्टेनियसली कसं करता येऊ शकतो ते कॉम्प्रमाइज इकडचं तरी टाईम तिकडे जेव्हा चांगली तयारी झाली असेल आणि ते 10-15 दिवस देणं आपण आपण करू शकत असं त्यामुळे शक्य तर बाकीचे जेव्हा बँकिंगचं वगैरे तर मला सुरुवातीला माझं ऍप्टिट्यूड पहिले अटेम्प्टच्या वेळेस चांगलं नंतर मी कन्सिस्टंटली त्याला 2 महिने जरा चांगलं पैकी वेळ देऊन
ऍप्टिट्यूड व्यवस्थित केलेला आहे, ते जनरल मेंटॅलिटी असेल मला विचारायचं आहे. जेव्हा बँकिंगच्या वेळेचा मी फॉर्म भरायचो आणि एक्झाम द्यायला जायचो, त्याची एका दोन स्टेज माझी क्लिअर होऊन जायचे. त्याला जास्त वेळ लागला, जास्त एक वर्ष ते क्लिअर होऊन जायचं. पण काय ते तर मी गच्च केलेलं होतं. गरज बँकिंगच्या एक्झामसाठी इंग्लिश करावं लागतं. दुसरी गोष्ट जनरल रिटेलिटीचा पार्ट असतो, बिल्डिंग कॉर्पोरेशन असतं त्याच्यामध्ये, आणि करंट अफेअर्स असतं. करंट अफेअर्सचं कसं होतं, युपीएससीसाठी आपल्याला मेन्सचं उत्तर लिहायला करंट अफेअर्स अॅनालिटिकलची गरज होतं. त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते केल्याने काय होईल, ते केल्याने काय होईल, सजेशन्स द्यायचे आणि इम्प्रुव्हमेंट सजेस्ट करायचं. आपल्याला करंट अफेअर्स मधून हे घ्यायचं आहे. आपल्याला युपीएससी मेन्ससाठी, युपीएससी प्रीलिम्ससाठी आपल्याला थोडंसं फॅक्च्युअल गोष्टी लागतात. एमपीएससी प्रीलिम्ससाठी पण तसंच आहे. बँकिंगसाठीच थोडस करंट अफेअर्स अजून थोडस वेगळं. जसं युपीएससीला बऱ्याचसाठी कोणते अवॉर्ड्स मिळाले, कोणते बुक्स मिळले गेले वगैरे, त्या गोष्टी युपीएससी त्यातल्या त्यात सिव्हिल सर्व्हिसला विचारत. युपीएससीचे बाकी एक्झाम सीएपीएफचे असतात, सीडीएससी असतात, त्याच्यामध्ये ते विचारत. बँकिंग याचं काय म्हणजे असतं, हे सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, तर तू तुमच्यावरती तुमच्या कॅपॅसिटीवर तुम्ही किती तास अभ्यास करता त्याच्यावर. पण एवढं काही घाबरून जाण्याचं कारण नाही मला तरी वाटतं. जर तयारीला आता सुरुवात केली तर डेडिकेटेड वर्षभर छानपैकी अभ्यास करून पहिला अटेम्प्ट व्यवस्थित कॉन्फिडेंट लिहिलं हे चांगलं राहील. पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस माझे बाकीचे माझे मित्र जेव्हा फॉर्म करायचे, माझं पहिला अटेम्प्ट होतं, मला कोणत्या एक्झामची माहिती पण घेतली नाही, त्याचा पॅटर्न कसा असतो, त्याचा फॉर्म कसे होतात, त्यातनं कोणती पोचते ती माहिती पण घेतली, एक्झाम दिलंच नाही. आता तुमचे जसं नापास व्हायला लागतं तसं तसं ब्लॅकमेल सीईटी तसे चालू करावं लागतात. मग बाकी एक्झाम पण दिल्या मी तशा. पण ते कसं, जेव्हा तुमची बऱ्यापैकी तयारी, तुम्ही जसं एक्झामचं म्हणताय त्या व्यवस्थित तयारी झाली आणि वाटलं की युपीएससी लगेच या अटेम्प्टमध्ये आपलं थोडंसं डिफिकल्ट होतं, हां ते पण म्हणजे आपण डिसिजन नाही घेऊ शकत, डिसाइड करणं अवघड होतं. पण ही प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. यात मी सगळ्यांना असं नाही सजेस्ट करू शकत की हा देत जा एक्झाम किंवा एक्झाम नका असेल असं. प्रत्येकाची चॉईस आहे, त्याला बरेच फॅक्टर्स असतात. अजून एक तयारीचा दहा पंधरा सेमिस्टी होतं, ते खूप झालं. सिलिमिस्टिक म्हणजे एखादी असतं, ते दहा पंधरा वगैरे नाही वाटतं, सिलिमिस्टिक नसतं फार सिली झालं. ओके, तर ते इतके नको मिस्टेक नाही आपण. हा प्रॅक्टिस वाटतं, जशी प्रॅक्टिस करू आपण तशी इम्प्रूव्ह होत जाईल. ओके, आणि जे सिलिमिस्टिक म्हणतो एक तर ते मिस्टेक असतं आपल्याला समजत असतं, आणि सिलिमिस्टिक म्हणजे काय तर चुकून खालच्यावरती मार्क केलं किंवा पर्यायचं वाचलं, क्वेश्चन व्यवस्थित वाचलं हे झालं, ते जास्त वेळा व्हायला नको. मिस्टेक म्हणजे मिस्टेक जमणार नाही झालं, गेस गेला चुकी झाला आपला चुकी झाला. हां, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे साठ एक शोर शॉट आला, तर याच्यामध्ये कसं आहे साठ आपले शिल्लक राहायला पाहिजे, निगेटिव्ह वगैरे साठ हे शिल्लक राहायला पाहिजे ना. आपण त्याच्यासाठी कसं अटेम्प्ट आपला वाढला पाहिजे, ऍक्युरेसी वाढली पाहिजे. ऍक्युरेसी तर असं 90% पेक्षा जास्त ऍक्युरेसी करणं आवड होऊन जातं. जसे युपीएससीचे सध्याचे क्वेश्चन आहे, जसं एक्झामचा पॅटर्न आहे, तसे क्वेश्चन विचारतात, म्हणजे बरेचसे डायव्हर्सिटी मिळेल सर. कशा कंडिशन मध्ये आपली 90% ऍक्युरेसी असेल तर मग याला जरा डिफिकल्ट थोडा शिकणं. मग काय करायचं, जर प्रॅक्टिस मध्ये मला कळतं ना माझं सगळं 80% करेक्ट आहे, तर ते कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून आपला अटेम्प्ट 100 पैकी 90-95% सॉल्व्ह केले पाहिजे. करतात लोक, म्हणजे ज्यांची प्रीलिम क्लिअर होते ना, तर त्यातले 70-80% लोक 85-90% सॉल्व्ह करतात. प्रत्यक्ष
पर्सनॅलिटी टेस्ट तुमचा एक्सपिरियन्स सांगा. तर एक मी मजेशी सांगणार होतो, एक महत्वाची गोष्ट आहे जे मला सांग मी तिथून पर्यंत तेव्हा आवाज येत नव्हतं ना सांगत चाललो. तर काही बेसिक गोष्टी असतात आपली कॉन्स्टिट्यूशन असेल त्यात आपण काय म्हणतो द पीपल ऑफ इंडिया सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक जे पुढे इक्वालिटी जस्टिस बऱ्याच गोष्टींची अपेक्षा केली. वी आर अस्पायरिंग टू बी सिव्हिल सर्व्हंट आपल्याला ते बनायचं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जायचं प्रशासनामध्ये जायचं बरोबर. एक आपलं पण एक बॅकग्राऊंड आहे मिडल क्लास बॅकग्राऊंड आहे आपण पण काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत असं काहीतरी प्रत्येकाचे मोटिवेशन असतात. अभ्यास करत असताना असं वाटलं असतं काहीतरी मी हे करेल मी ते करेल प्रशासनामध्ये हा चेंज करेल ठीक आहे तिथे गेल्यानंतर किती करता येणं शक्य वगैरे तो भाग वेगळा पण थोडक्यात आपले काहीतरी ऍस्पिरेशन्स असतात. जेव्हा मेन्स एक्झाम असते जेव्हा पर्सनॅलिटी टेस्ट असते जेव्हा आपला रिअल सेल्फ आपण स्वतः काय आहोत जो आपल्याला माहिती मी काय व्यक्ती मी काय व्यक्ती हे आपल्याला माहिती असणार आणि आपण दुसऱ्यांना दाखवतो मी काय व्यक्ती याच्यामध्ये जास्त काळ आपण फरक नाही करू शकतो यात आपण फरक जास्त काळ नाही करू शकतो तो कुठे ना कुठे स्पॉन्टेनियसली बाहेर नाही. इंटरव्ह्यूला असे क्वेश्चन्स कधीतरी बोलता बोलता मजे मजेत स्माईल करत क्वेश्चन विचारलं और बता बेटा और बता और बता आपण बोलतच जातो बोलतच जातो और बता स्माईल घेऊन ऐकून घेतात आणि याच्यामध्ये कसं होतं जो रिअल सेल्फ आहे जे आपल्या व्हॅल्यूज आहेत डिफरेंट व्हॅल्यूज आहेत ज्या अशा काळामध्ये डेव्हलप झाल्या डिप्रेशनच्या काळामध्ये असेल कॉलेज लाईफमध्ये असेल किंवा लहानपणापासून आपलं जसं आपण त्याच्यावर जे व्हॅल्यूज आपल्या डेव्हलप झालेले असतात आपण एक व्यक्ती तर ते कुठंतरी स्पॉन्टेनियसली बाहेर पडतात जर तुम्ही ही गोष्ट मी तुमच्या अशी का बोलतोय तुम्ही तयारीच्या सुरुवातीच्या त्याच्यात तीन चार वर्ष अभ्यास केलेले जे लोक असतील त्यांची मत बदल आवड असत. रॅशनल जर गोष्ट सांगितली आपण एखादी की हे बरोबर आहे आणि हे अशा पद्धतीने करावं हे आपण जरी त्यांना सांगितलं तरी तेवढं साधारण येऊन असत पटकन मत बदलत नाही त्यातल्या जर मी युपीएससीची तयारी केली त्यातल्या तर अजून जर क्लिअर झालं असं मत बदल आवड होत मी सुरुवातीला तयारी करताय काही जर किती जरी चॅलेंजिंग सिच्युएशन आली तरी की व्यक्ती म्हणून आपण कसं असावं आपल्या व्हॅल्यूज कशा असतात आपल्याला स्वतःला काय घडवलं तर याच्यावर आपण कॉन्शियसली विचार केला पाहिजे. मला काय सांगायचं काय तर या गोष्टी जर डायरेक्ट येऊ आपण उत्तरात लिहितो ना करप्शन नको व्हायला ऑनेस्टी पाहिजे सिव्हिल सर्व्हंटनी इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला बोलायचं आहे ना मी कास्टिझम प्रॅक्टिस करणार नाही मी इक्वालिटी सेक्युलरिझम या गोष्टी मी प्रॅक्टिस करेल बरोबर डेमोक्रेसी माझा विश्वास असेल बरोबर व्यक्ती प्रतिष्ठा असेल मी सगळ्यांना ऐकून देतो सगळ्यांच्या मनाला रिस्पेक्ट करतो लोकांचा बरोबर प्रामाणिकपणा असेल जे इंटिग्रिटी ज्याला सचोटी म्हणतात इतिहासचा पेपर आहे 250 मार्कांचा त्यात आपण सगळ्या गोष्टी लिहितोय ऑलरेडी सायन्सचा पेपर आहे त्याच्या सगळ्या कन्सेप्ट येत आहे. जेव्हा आपण इथे असेल की एखादी पर्सनॅलिटी असेल त्याचं जर आपण एखाद्या अँगलने म्हणजे असे क्वेश्चन विचारलेले की समजा की जर गांधी जर नसते तर आपलं फ्रीडम स्ट्रगल कसं असतं असतं हा क्वेश्चन आलेला आहे मैसाजी ओके वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस यांच्या क्वेश्चन आलेले त्याचं कंट्रीब्युशन कसं असेल सीएफएफचे एक्झाम असेल दुसरा एक्झाम असेल याच्यावर रिटर्नसाठी क्वेश्चन आलेले ह्या लोकांनी जे बोललं त्याच्या पोटवरती एसे आलेले आपलं पर्स्पेक्टिव्ह आपलं व्यक्ती म्हणून काय आपलं व्हॅल्यूज काय आपलं बघण्याचा दृष्टिकोन काय हे मॅटर करेल ना हे तर लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये रिफ्लेक्ट होईल ना कुठेतरी त्यामुळे काय करायचं हे आपल्या देशात नाहीच काही पण सांगतात काही असं थोडीच असतं प्रॅक्टिस ऑनेस्टली ते शक्य करायचं सिस्टीमचा भाग बनवच लागतात. ह्या गोष्टी मला दिवस द्यायचे सिम्पल राहायचं साधं राहायचं जसं आहे तसे घ्यायच्या गोष्टी डेमोक्रेसी आहे विश्वास आहे ऑनेस्टली आहे पीपल ऑनेस्ट आहे प्रॅक्टिस करणं ऑनेस्ट. इंटिग्रिटीची डेफिनेशन काय इंटिग्रिटी म्हणजे काय सोप्या शब्दात सांगतात जेव्हा तुम्हाला कोणी बघत नसतं जेव्हा तुमच्या वॉश करायला कोणी नाही ते
तेव्हा सुद्धा तुम्ही ती गोष्ट प्रामाणिकपणे करा. याला डिग्री जर मी एकटा असताना खरंच मी जर चुकत असेल तर मी ऍक्टिव्ह सुद्धा सांगितलं पाहिजे मात्र फिल झालं पाहिजे याला चुकत असं केलं वाचतोय काय गुंतवणूकीचे विचार वाचतोय रिअल मध्ये प्रॅक्टिस काय करतोय माझे विचार कसे मी त्या व्यक्तीकडे कशा मी बघतोय मी कोणत्या समाजाकडे कशा पद्धतीने मी बघतोय माझं देशाविषयीचं मत काय मी ज्या बिरोक्रेसीचा पार्ट बनण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याविषयी माझे कन्सेप्ट काय तर याच्या मनाशीच मी सुरुवातीपासून विचार करायचा आणि एक अशुरन्स देतो तुम्ही मेसला सुद्धा किंवा इंटरव्ह्यूला पण जातो अशा कारणांमुळे तुमचा इंटरव्ह्यू स्पॉइल करीच होता की चुकीचं काहीतरी बोलून गेलो आणि त्याच्यामुळे पस्ताव करण्याची वेळ चुकीचं बोललो काहीतरी आणि सगळे इंटरव्ह्यू स्पॉइल अशी वेळ कधीच येणार उत्तर एखाद्या उत्तरामध्ये काही गोष्टी अशा लिहिलं गेलं की नंतर विचार केला आपल्यालाच होता आणि काही येऊन बसलं आणि त्याचं जे बॅड इम्प्रेशन काय झालं बाकीच्या क्वेश्चनमध्ये चेक करणार पण माणसाचं दोन क्वेश्चन वर जज केला अरे याची विचार तर असेल पुढे किती पण सावरा सावरा झाली तरी तर नाही जायचं सुरुवातीपासून मनापासून त्या गोष्टी प्रॅक्टिस करा मनापासून चांगल्या व्यक्ती बनवा आपल्याला जे वाटतंय चांगल्या व्यक्तीचे जे गुण म्हणजे इथिक्स मध्ये कन्सेप्ट आहे व्हर्च्यू इथिक्स व्हर्च्यू इथिक्स म्हणजे काय असतं की याचे पर्सनॅलिटी गुण आपण जज करतो की आपण एखादा दुसऱ्या बिहेव्हिअर करून नाही एखादा तुम्ही काही चुकीचं केलं मुवमेंट चुकीमध्ये चूक झाली आपल्याकडे याचे गोल काय पर्सन जर शिवाजी महाराजेवर डोळे पुढे येतात त्यांनी केलेली एक बारीक गोष्ट आपण चुकलेली शोधून या महाराज म्हणून टोटल पर्सनॅलिटी याचे गोल जसं रिस्पेक्ट वाटतो आपल्याला मग एखाद्या सिच्युएशन मध्ये मी असताना अरे माझे जर आदर्श आहेत सुभाष चंद्र बोस असतील गांधीजी असतील भगतसिंग असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील हे लोक जर माझे आदर्श आहेत तर मी आत्ता जसं वागतोय तर ते नक्कीच चुकीचं आहे असं नाही वागत पाहिजे असं जे वागतोय आत्ता मी जे काम करतोय माझ्या डोक्यात जे विचार चालवतोय हे नक्कीच तसे नाही आहेत त्या लोकांचे विचार नाही हे बरेच चुकीच त्यामुळं पर्सनॅलिटी टेस्ट विचारलं म्हणून मी सांगितलं की सुरुवातीच्या काळापासून एका गोष्टी बिंबवल्या गरजेचं बाकी तू बरं तुम्ही तिथे शिकून मॉक इंटरव्ह्यू होतील तुम्हाला खूप लोक भेटतील की तू असं नको बोलू असं नको बसू असं बसलं पाहिजे असं बोललं पाहिजे पोलाइटनेस थोड्या काही गोष्टी आर्टिफिशियली आणायला लागतात तर ते सगळं ते मग शिकवलं तिथे शिकल तर नॅचरली काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मूलभूत गोष्टी त्याचं पर्सन म्हणून आपण कसं असलं पाहिजे ठीक आहे ना तुम्हाला 100 असे भेटतील की ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत तुम्हाला वाटेल अरे हे तर लोक कसं वाटतात असं नाही आहे सर तरी सुद्धा ही गोष्ट चांगली आहे ना चांगली गोष्ट आपण फॉलो केली पाहिजे तर इन जनरल मी मगाशी जसं म्हटलं की तयारीच्या सुरुवातीच्या फेज पासून आपली लाईफ स्टाईल कशी असावी आपलं थिंकिंग कसं असावं थॉट प्रोसेस कशी असावी आपलं व्हॅल्यू कशी असावं याच्यामध्ये ह्या काही गोष्टी काही गोष्टी यांच्याशी बोलणं गरजेचं आहे ते आलं पण पाहिजे हा अजून एक गोष्ट सांगायची हे सगळ्यात महत्वाचं आहे तयारी लांबल्या जाऊ शकते याच्यात अप अँड डाऊन सतत डिफिकल्ट काळ येतो टेन्शन येतं प्रेशर येतो एखादं दोन चांगले मित्र असतील भाऊ बहीण असेल यांच्याजवळ आपल्याला एक्सप्रेस होता आलं पाहिजे सांगितलं पाहिजे ठीक आहे शेअर केलं पाहिजे स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल अभ्यास असेल बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे यात मार्ग निघतात सुरुवातीपासून एक थोडंसं असू द्या चांगले लोक म्हणजे मला बोलण्याची गरज नाही मी एकटा जातो जेव्हा नाप असतो जेव्हा एकटेक वाटतं ना तेव्हा कुणीतरी पाहिजे बोलायला सांगायला शेअर करायला पाहिजे चांगले मित्र असतील आपले म्हणजे माझे जे काही मित्र होते चांगले तर त्यांना माहिती बडबड पण हेच करतोय बोलणार पण हाच आणि शेवटी फोन ठेवणार हाच स्वतः सोल्युशन पण काढलं जात असतं आपलं काम काय फक्त ऐकायचं ठीक आहे ना तसे पण मित्र पाहिजे ना सांगणं पण होतं ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील आपल्याला पैसे पुरवतात आपल्याला भरोसा ठेवतात म्हणजे जे स्केल्स रिसोर्सेस ते आपल्याला लावतो आपण म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट असतो जे आपल्याला तिकडे जग बघत असतं महत्वाची गोष्ट काय माहिती तर असं करतात म्हणजे एक्झामच्या याच्यात काय हलत असते अभ्यास दिवसभर 3 तास नाही केलं पण जर जेव्हा घरी जातो ना तर नखरे वेळ असतात की बस म्हणजे मी आय एस आय पी एस बनवूनच आलो अशा पद्धतीने तो आरोग्य सुरू द्यायचा कुठेच नाही होतं फार पोलेट असत इव्हन ऑफिस झाला पण लोक फार पोलेट असतात आई वडील व्यवस्थित संवाद असला पाहिजे
तयारीला सुरुवात करतात म्हणून समज असला पाहिजे. प्रत्येक स्टेजला व्यवस्थित सांगितलं पाहिजे की कंडिशन अशी एक्झाम की झाली, एक्झाम की बाकी आहे, माझा परफॉर्मन्स असा, एक्झाम 40 मार्काने नापास झालं, व्यवस्थित सांगितलं पाहिजे. मीच कन्फ्युज आहे पुढे तयारी करावी की नाही, मलाच अजून 4 लोकांना भेटून मी ठरवणार आहे तुमचे सगळे पैसे, पण ह्यावेळेस मी नक्की चांगला अभ्यास करेन, ह्यावेळेस जास्त एफर्ट्स आहेत. कबूल केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगितलं पाहिजे, याच्याने काय होईल भरोसा वाढतो. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांचे सपोर्ट करेल. तयारीला जे मोटिवेशन लागतं तर ते मोटिवेशनचे सोर्सेस तयार होतात. नाहीतर मग तुम्हाला काय माहिती एक्झाम किती अवघड असते, एवढं काही सोपं येतं ते 10 लाख रुपये असतात माहिती का, नाही ना पास झालं म्हणून एवढं अवघड झालं होतं, कितीतरी जण नापास होतात दर वर्षी. जे झालेले त्या गोष्टी ऐकतो मी ते पालकांकडून पण, मी घरी जाऊन असं घोडा लावणार सगळं ते सातत ऐकलं असं बोललं मी घरी जाऊन सांगितलं मी त्यांना काही कळत असं म्हणजे या गोष्टी पूर्ण संवाद असू द्या. जेव्हा मी नापास होत होतो तेव्हा सुद्धा घरच्यांना काळजी वाटायची. सर्वसाधारण परिस्थिती सर्वसाधारण म्हणजे नाही आहेत माझ्या घरी दुधाला फार फार म्हणजे फार लावतो मी, शेतकरी म्हणजे माझ्या काळजी वाढायचा विषय. आणि अशा कंडिशन मध्ये जे काही आमचं मंथली इन्कम होतं सगळं मला आणि माझ्या भावाला खर्चण्यासाठी वेळी पाठवायचं. आणि ते इन्कम किती असेल आमचं 7-8 हजार 8-10 हजार 11 हजार तेवढंच मंथली इन्कम. तेच वडिलांनी करायचं, मी वडिलांना कधीच माझी इच्छा पण झाली नाही मला पैसे पाहिजे तेच विचारायचे आणि तेच सांगायचे की डेलीचं पेमेंट झालं अकाउंटवरचे पैसे काढून. अशी कंडिशन असायची पण फक्त माझा संवाद होता जे गोष्टी होते माझं जे सक्सेस फेल्युअर सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगत होतो मी, त्यामुळे मला सपोर्ट शेवटपर्यंत काय असं आहे छात राहिले. आणि जे गोष्टी सांगितल्या थोडस म्हणजे अजून पण जे लोक लॉकडाऊन करायची सवय लावून घ्या, डेली तुमचं एक नोटबुक बनवलं त्याच्यावरती तुमचं डेली काहीतरी रुटीन असेल, काहीतरी ऑर्गनाईज झाले पाहिजे असं सगळं किंवा जे भाग वाचल्यावर लक्षात राहत नाही तर अशा वेळी काय करायचं वाचून वाचून काय राहत नाही याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय आपण आत्ताच्या गोष्टीविषयी बोललो सांगितलं काय तर रिडिंगच्या स्पीड विषयी बोललो डेली रिव्हिजनच पण सांगितलं रायटिंग प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह पण सॉल्व्ह ते पण सांग. ह्या गोष्टी जेव्हा एकत्रित करतो ना आपण जेव्हा एकत्रित करतो ना तेव्हा तुम्ही जे बोलताय ना ते इश्यू सॉल्व्ह होतो. म्हणजे कसं जर स्पीड जास्त असेल माझं तर मला हिस्ट्रीसाठी किती वेळ द्यायचा याचा विचार करण्याची गरजच पडणार, कारण मी भरपूर स्पीड नेव असेल आणि एवढे सिलेक्टेड बुक आहेत, हे बेसिक बुक आहेत, हे वाचणं गरजेचंच आहे ना, याला काही ऑप्शन फक्त निघत काय शकतो स्पीडने वाचू शकतो. मी जे स्पीडचे जर वाचतोय आणि त्याला मिनिमम जर लागणारच असेल 20 दिवस तर त्याला पर्याय नाही तेवढा वेळ द्यावाचा आहे. ओके एका सब्जेक्टसाठी किती वेळ द्यायचा तर त्या सब्जेक्टला जेवढा गरजेचं आहे तेवढा वेळ द्यायचा आणि तो वेळ कमी कसं करता येईल तर फास्ट वाचू. ही एक गोष्ट झाली सब्जेक्टसाठी किती वेळ द्यायचा ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट वाचून वाचून पण लक्षात राहत नाही म्हणतात तर ती लक्षात का राहत नाही आपण रिव्हिजन मध्ये फार गॅप पडतो. त्याच्यासाठी मी बोललो आठवड्यात 2 रिव्हिजन होतात, त्या दिवशी संध्याकाळी 1 रिव्हिजन होते आणि संडेला 8 तास कंटिन्युअस वाचून प्रत्येक रिव्हिजन करतात. रिव्हिजन सारखीच असते, मार्क केलेलं अंडरलाईन केलेलं रिव्हिजनच वाचायचं पूर्ण पुस्तक वाचायचं. जेव्हा आठवड्यात सगळं 2 रिव्हिजन तेव्हा काय लक्षात राहत नाही किंवा काय विसरत याची काळजी करण्याची गरज आहे ते आपण लक्षात बरोबर हे झालं. मग सब्जेक्ट कसे घ्यायचे तर सपोज सर जस मागेशी बोलले जॉग्रफीला मी एकत्र करणं सोयीचं झालं, क्वालिटी हिस्ट्री नंतर क्वालिटी करणं जरा सोयीचं झालं, क्वालिटी नंतर समजा सोशल इश्यूज वगैरे घेतात तर ते कनेक्टिंग लिंक कसे झाला बरोबर. मग मेन्स हे बाकी बेसिक सब्जेक्ट झाल्यानंतर टॉपिक वाईज करतो त्याच्यामध्ये बरोबर ते. आणि हा न्यूज पेपर डेली वाचतच आहे,
न्यूजपेपर वाचायला शकते. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या स्पर्धा आपल्या जेव्हा कधी इंटरॅक्शन होईल तर मी या गोष्टी अजून मिस्टरांनी सांगितलं. कारण आत्ताच परत न्यूजपेपर कसं वाचायचं, काय कसं करायचं, काय त्याच्यामध्ये स्पेशल वाचायचं ते सांगणं फार सगळी कॉम्प्लिकेटेड होतं. त्यापेक्षा न्यूजपेपर डेली वाचायचं एवढं लक्ष घ्या. सिलेबस बघत नाही साधून मधून, सिलेबसशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्या न्यूजपेपरमधून पिक करा. ओके, ह्या काही बेसिक गोष्टी झाल्या. आणि प्लॅनिंगचं जे म्हणतात, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, मग कसं असलं पाहिजे, प्लॅनिंग ॲम्बिशियस असलं पाहिजे. हिस्ट्रीसाठी मी 2 महिने दिली, प्लॅनिंग झालं असेल तसं प्लॅन न करणं. प्लॅनिंग कसं असलं पाहिजे तर मी किट 10-10 दिवस घेऊन टाकले. 10-10 दिवसामध्ये फुल कॅपॅसिटी मी वाचतो, मी तेवढंच याचे निरीक्षण करतो, डेली 12 तास व्हिडिओ करतो. अशा पद्धतीने जर केलं तर मी 2-3 महिन्यामध्ये दुसरं बसून परत रिव्हिजनला घ्यायचं, परत टाईम थोडा 2-3 दिवसाने कमी करायचा, 8-8 दिवस दिले सगळ्याच. आणि हा ती तुमची चॉईस आहे, सॅटर्डे कसं 2 सब्जेक्ट घेऊन चालायचे किंवा 1 सब्जेक्ट. मला वाटतं एका सब्जेक्ट मध्ये 6-7-8 तास रिडिंग झालं, 3-3 तासाची गॅप घेऊन 3 वेळा 3-3 9 तास केलं पाहिजे, किंवा 2-2.5 तास करा, 4 वेळा 10 तास रिडिंग झालं पाहिजे. त्याला 2-2.5 तास रिव्हिजन झालं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये एवढं गोरेशियस वाचलं गेलं पाहिजे. आणि असं जर माझे गेले मित्र होते की सकाळी रुमून गेला आणि दुपारी परत आला लवकर का, अरे आज 3 दिवस घरचं टार्गेट समजलं कसं ते टार्गेट सेट कसं म्हणजे हे टार्गेट नाहीच ना. दिवसभराचं टार्गेट जर दुपारीच अचीव्ह होत ते टार्गेट नाहीच. टार्गेट अचीव्ह करण्यासाठी दमशात जायचं, धावपळ लक्ष न द्यायचं, फक्त पुस्तक वास्तवचे चालूच असेल, पूर्ण स्कॅनिंग चालूच असेल, कॉन्फिडन्स ठेवायचं. वास्तव कसं डोक्यात चालू मध्ये ते काहीच पूर्ण कॉन्फिडन्स करायचं. मला वाटतं म्हणजे प्लॅनिंग तुम्ही असं स्पेसिफिक तुमच्या पद्धतीने करू शकता, काय वाचायचं राहिलं, कोणते बुक्स वाचायचे बेसिक आपल्याला, त्याला किती वेळ लागू शकेल साधारण, आणि ह्या स्पीडने इतक्या तासाभ्यास करू शकतो असं करून तुम्ही करू शकता. म्हणजे दिवसभर कधी वेचिंग केली तेवढं शेवटच्या दिवशी ते वाचायचं म्हणजे सांडलेला कसं होतं, जर 8 तासात 2 तासात रिवेज करताय तर जेव्हा 2 तासाची रिव्हिजन कराल तर त्यावेळेस त्या गोष्टी पर्टिक करत चालायच्या की हे संडेला बघायचं, हे संडेला बघायचं, हे विसरत आहे, हे विसरलो तर मी विसरू शकतो, हे डिफिकल्ट आहे सर, या टर्म सेशन लक्षात राहत नाही, तिकडचं मला एवढी व्यवस्थित कळले नाही, सगळे वाजताना टाईम चाललेला आहे, कसं कसं कळलंय सकाळी वेळेवर, तर संध्याकाळी पटकन रिव्हिजन केली म्हणून आत्ता लक्षात राहिलं तर मला संडेला कोणी बघायचं आहे त्याला लगेच मार्क करत चालतं. आणि सर ते स्टेपवर घटक पासून झाल्यानंतरच सोडवायचा का, एका घटकात सोडवायची किंवा पुस्तक किंवा घटक एक सोडवायची चॅप्टर वाईज आहे. एन्व्हायरमेंट घेतलं तर ते सगळं वाचलेलं आणि त्याच्यावर रियुटीसी मटेरियल म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावर पण बरासा कंटेंट आणलेला आहे. बरंच मटेरियल मिळून काय करायचं, सुरुवातीच्या काळामध्ये टॉपिक वाचलं की त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जुळवायचा प्रयत्न करायचा. आणि शक्यतो काय करायचं, सॅटर्डे संडेलाच व्यवस्था लावून आठवड हे वाचतो याच्यासाठी डेली माझ्या 50-100 क्वेश्चनची तयारी आहे, हे क्वेश्चन मी काढून ठेवतो. देखील आणि कसं होईल की ऑब्जेक्टिव्ह लगेच तयार असतील, नंतर जेव्हा तयारी होईल 6 महिने जेव्हा वाचाल सगळं वाचलं गेलं तर त्यावेळेस असं तुम्ही युनिव्हर्सिटीचे फक्त ज्योग्राफी वाचून घेतो आणि आज जाऊन क्वेश्चन सॉल्व केले असं नाही.
आपण एक्झाम्पल जातो ना करतो जाईपर्यंत असं बुक वाचतो बार टाकून मग काय आपण यायला सुरू तर त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन एकत्रित सॉल्व करू शकता वाचन चांगलं क्वालिटीचं क्वेश्चन दुसऱ्या चॅप्टर वरचे सॉल्व केले किंवा वाचन स्थितीचे सॉल्व केले दोन तास जॉग्रफीचे क्वेश्चन सॉल्व केले ते त्यावेळेस शक्य होतं कधी जेव्हा चांगली तयारी झाली सहा सुरुवातीच्या काळात जर असं मिक्स करायला गेलं तर मग मुंडे नंतर सॉल्व करायला इंटरेस्टिंग वाटतं वास्तविक ऑलरेडी क्वेश्चन जो जॉग्रफीचे घेतला आहे याचा जॉग्रफीचा अभ्यास असेल तर मग काढायचं अजून सर इंग्लिश वर ओके इंग्लिश कसं असतं माहिती म्हणजे वर्ग वर्ग जसं असं नंतर इम्प्रूव्ह होत जाईल दोन गोष्टी झाल्या न्यूजपेपर वाचता कंटेंट घेणं आणि लँग्वेज सुद्धा हे दोन वेगळ्या गोष्टी मिक्स करू नका सुरुवातीच्या तयारीच्या फेजमध्ये बऱ्याचदा असं होतं माझ्याकडे पण तसं झालं आणि अजून पण लोक बऱ्याचपैकी तसं करतात म्हणजे की मला समजलेली गोष्ट आहे ऑब्झर्वेशन की असं नाही केलं का नाही केलं पाहिजे आपण काय करतो मगाशी जसं सांगितलं एक्झाम्पल दिलं नोट्स काढताना काय केलं पाहिजे WHO - PP - India चॅनल वापरायचं एका लाईनमध्ये काढतो याच्यामध्ये कंटेंट घेतलं आपण काय घेतलं कंटेंट घेतलं एखादी गोष्ट न्यूज पेपरमध्ये किती छान लँग्वेजमध्ये दिली किती फ्लॉवरी लँग्वेजमध्ये दिली आणि ते आहे तसा पॅराग्राफ कॉपी करायला गेलं तर मग प्रॉब्लेम नाही लँग्वेज प्रत्येकाची वेगळी असणार दररोज नवीन व्यक्ती एडिटोरियल येईल त्याची लँग्वेज वेगळी असणार बरोबर तर आपल्याला लँग्वेज इम्प्रूव्ह करणं आणि कंटेंट घेणं हे वेगळी गोष्ट मी सुपरच्या नोट्स वगैरे नंतर जेव्हा कधी मी आपण एक वेळेस बोलूया सध्या फक्त वाचायची सवय लागते इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करायचं नंतर जेव्हा तुम्ही वाचत असता अभ्यास करत असता तर ती प्रोसेस ते आपोआप त्यावरची ग्रोथ झाला समजत सुरुवातीला फक्त कॉन्टेक्स्ट कळतो नंतर लिटरल मीनिंग सगळं कळायला लागतं याच्यात एक करायचं ज्याचे हेवी शब्द याचं शक्यतो ते व्यापार करायचं ना इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं ना मग ते वेगळे इंग्लिश करायचं एवढं हार्डवर्क द्यायचं एक नोटबुक ठेवायची किती पाच दहा मिनिटं झाले एखादा जो डिफिकल्ट वाटलेला वर्ड वगैरे असं तर ते मुद्दाम करत चालतं त्याचा नियम वगैरे लिहून करायचं आतमधून ते बघित चालायचं जेव्हा रायटिंग प्रॅक्टिस सुरू होता तर ते शब्द त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करायचा लिहिण्यामध्ये शब्द आणण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने वोकॅब्युलरी वाढत आणि वाचून 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 ते ग्रामर इम्प्रूव्ह होत सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामरमध्ये वगैरे मिस्टेक होतात उलट पालट लिहिलं जातं जेव्हा जशी जशी जास्त रिडिंग होतं रायटिंग प्रॅक्टिस होतं तसं तसं काय होतं त्या गोष्टी बरोबर सिक्नेस येतात व्यवस्थित येतात त्याच्यासाठी फार असं काही वेगवेगळ्या इंग्लिश डेली करून बसायची की गरज मला तेवढं आणि स्पेसिफिक आपल्याला जी गरज वाटते असं केलं पाहिजे चांगलं वाटते गरज युट्यूबवरती टेकटॉक म्हणून टेकटॉकवरती 15-15 मिनिटाचे स्पीचेस असतात पूर्वी इव्हन पर्सन देतात ते बोलतात त्याच्यावरती तर ते युट्यूबवरती ते टेकटॉकचे व्हिडिओ बघू शकतात कसं बोलतो ठीक आहे गरज वाटली तर काय करायचं युट्यूबवरती किती असतात प्लेबॅक स्पीड असतो 0.75 नॉर्मल करायचं स्पीड कमी करायचं वन एनर्जी 0.75 करायचं प्लेबॅक स्पीड ती शांत करायचं तसं म्हणू शकता इंग्लिश वाचत गेलं इंग्लिश मध्ये काय आहे की वाचत करू शकता आणि तुम्ही मराठी कसं करायचं विचार विषय कसं आहे प्रत्येक भाषा असते प्रत्येक सब्जेक्टची परिभाषा त्याच्यामध्ये कसे लिहिले शब्द ते शब्द कसे घ्यायला पाहिजे वाचताना काय करायचं फक्त कॉन्शियसली त्याच्यावर लक्ष द्यायचं रिसोर्सेस मराठीत पण आता आमच्या अवेलेबल आहेत करंट अफेअर्स वगैरे इंग्लिश चा पण पाऊ करायचा इंग्लिश नकोच आवडी केला असं ऍटलीस्ट इंग्लिश वाचून त्यातलं मराठीमध्ये आपल्याला घेत आलं जे क्वालिटी मटेरियल इंग्लिश हिंदीमध्ये अवेलेबल आहे तर त्यातलं इकडे आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेत आलं रिस्क इंग्लिश आपला असं होतं फारसी आवडत नाही तर आपण युपीएससीची एक्झाम ट्रॅक करायचं गरज होतं जर आपल्याला एवढं सगळं सिलेबस करायचं फंक्शनल इंग्लिश ऍटलीस्ट थोडं समजण्यापुरतं सिम्पल सिम्पल बोलण्यासारखं डेव्हलप करू शकतो जे काही आवड नाही अभ्यास करायला टप नाही त्या पद्धतीने तेवढा वेळ जितका काळ देणार तेवढा प्रेशर्स किंवा
सिटी क्लासेस आर्ट कर दर्द करते हैं असल जे रिस्क तुम्हारा पता आता होगी तेरे असल में सेकल होता है जे डिटेंशन आता है बोर आता है एक कुछ तो लक्ष्य करें जे आप लोग के बोर वाइड डिटेंशन कह रहे हैं तो थोड़ा सा भी ब्रेक देते हैं कितनी आठ दिन से चल रही है ना मेरे सामने तुम कर रहे हो ना सात दिन से चल रही पर वाइड नहीं आप लोग के नहीं अभी थोड़ा ब्रेक देते हैं ब्रेक देते हैं जे एक तास किंवा मॅक्सिमम एक शिफ्ट मध्ये आज दुपार नंतर सगळं नाही केलं असं महिने तुम्ही एकदा शक्य असं दिवसाने करून जमणार नाही असं थोडस ब्रेक घेत चालायचं एखादं चांगलं बुक असं करत असतो वेगळं बायोग्राफिक्स दुसरे बुक असेल ते दोन चार पानं त्याचे वाचलं मोटिवेशन मिळेल आतापर्यंत मोठे झाले हे सगळं गडबडच मोठं झालं प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफ मध्ये मोठे झाले आणि आज मी सांगतो जो बायोग्राफी लिहिली जाते जेव्हा तुम्ही स्वतःचं चरित्र लिहिता ना तेव्हा काय होतं ज्या स्वतःच्या लाईफमधले जे लेसन्स आहेत जे डिफिकल्टी झालं ते प्रत्यक्षाने मांडलं जातं बुक इंडस्ट्री मांडलं पाहिजे त्यामुळे हमकस तुम्हाला शस्त्र दिली वाचायला मिळतील का तुम्ही एखादं चांगलं बुक सोबत असं काही करत नाही असं तुम्ही टेन्शन आलं वगैरे चार पाच पानं मिळत महिन्यात नाही तर चांगला मूवी बघ दर विकेंडला नको चांगले मित्र असतील आपले कोणीशी बोललं कोणी ते पण चांगले दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा न्यूज पेपर वाचतो मी जेव्हा बघतोय की अरे हा स्पोर्ट्स पर्सन इतकंच ट्रेनिंग करतोय इतकंच जे वर्कआउट करतो सगळं डायट वर एवढं करतो अरे एक्सरसाइज वगैरे करणं पण गरजेचं करतो असं आपल्याला तसं आपण एक्सरसाइज करू शकतो थोडंसं स्किपिंग करणं थोडं पुशअप्स मारणं थोडं सर्व मारणं हे काही मुश्किल नाही त्याच्यामुळे सर्दी झाला असं सगळे व्हायला नको त्याच्यासाठी व्यवस्थित लाईफस्टाईल मॅनेज करणं गरजेचं आहे याच्यासाठी काही एक तर पैसे लागत देऊ शकतो म्हणजे असं हे मला दावा गेलं लागत तर एकदा झालं माझी पहिली पण त्यावेळेस मला आजारी पडली माझे तीन ते चार दिवस फार वाईट गेले जे बुक यांच्यासाठी आपल्याचे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची यांच्यासाठी वाचत ते इतर वेळेस माझं चार एक तासात वाचून व्हायचं आणि मी त्या दिवशी मला सर्दी झाली की असं मला डोकं दुखत असं तीन तास त्याच दोन तीन पेजेसवर खेळलो तर मी तेव्हा फार वाईट वाटलं रडायला त्याच्यानंतर मग मी कधी आजारी नाही थोडंसं लक्ष द्यायचं जर अभ्यास करायचा आहे सगळं करायचं आहे तर थोडंसं मॅनेज केलं पाहिजे अजून मी सगळं पटपट सगळं कारण लॉक केलं पाहिजे तयारी कुठून केली तयारी पुण्यातच केली पुण्यात सुद्धा मी युनिट अकॅडमीला क्लासेस लावले होते कॉलेजला असतात ती विकेंड बॅच होती तर विकेंड बॅचला मला एकच सर होते शिकवायला मी त्यांना नाव मिळत नाही पण चांगला गाईड आणि चांगला व्यक्ती असतो याच्यामध्ये फरक बरंच एखादा व्यक्ती जेव्हा चांगला असतो कारण त्याला चांगलं गाईड असं असं चांगली होते चांगली व्यक्ती होते आपण वाट कुठे निघाला
की मी मुख्य पास होईल का किंवा मुख्य दिला की इंटरव्ह्यू मुख्य पास होईल त्याची तेव्हा निकालच वाट बघायची तोपर्यंत अभ्यास करणार लावायचा. आपली स्ट्रॅटेजी कंटिन्युअस असली पाहिजे. प्रिलिम झाल्यानंतर आपला जो काही स्कोर आला नाही जो स्कोर येतात आपल्याला समज स्कोर काढू शकतो ना. या रेंजमध्ये माझा स्कोर येतो कट ऑफचा पण अंदाज असतो या रेंजमध्ये कट ऑफ येऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल त्यावेळेस म्हणतात की बरेच जणांचे 95.05 वर असतात असं कुणी कुणी काय सांगते या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतो बरोबर. बरेच जण सांगतात असं काही म्हणते आहे क्वेश्चन पेपर बघितलं तर डिफिकल्टी लेवल बरोबर दिसू शकतो. इतकाचा स्कोर जर त्या व्यवस्थित कॅल्क्युलेट केला असेल जर 75-80 वगैरे स्कोर असेल 70-75 असेल तर मी डिफिकल्ट आहे प्रिलिम पास होणारच नाही आपल्याला माहिती लगेच मुख्याच्या तयारीला लागायचं का थांबायचं काही दिवस काही असं मला त्या दिवशी स्कोर काउंट करणार त्या दिवशी स्कोर काढणार आपला हा स्कोर येतोय आपला आणि याच्यावर आपण तुम्ही पास होऊ शकतो की आपल्याला कळेल बरोबर. आपल्याला जर प्रिलिम क्लिअर करणं होण्यासारखं असेल तर त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी बदलेल. जर आपला स्कोर एक्सपेक्टेड कट ऑफ पेक्षा फारच पाठीमागे असेल जे करायचा फारच कमी स्कोर ज्याचा स्कोर 95-100 स्कोर आहे ज्याला पास होण्याची अपेक्षा आहे तर त्यांनी जोरदार तयारी करणं गरजेचं आहे. आणि ज्याचा स्कोर फारच कमी तर त्यांनी आपली स्ट्रॅटेजी परत थोडीशी रिमॉर्ड करायला लागेल आणि मग त्या पद्धतीने परत कंटिन्यूस तयार करायचं. जर स्कोरच तेवढा येत नाही परफॉर्मन्स फारच वाढी झाला मला माहिती तर मग कशाला प्रिलिमची वाढ करायची. आत्ताच जे काही प्लॅन ठेवायचं तो आत्ताच ठेवायचं आत्ताच ठेवायचं आणि तयारी तर कंटिन्यू युपीएससी असते कारण इंटरनेट बुक्स वरून असं मिळत डेली कितने आन्सर आहेत कर देते और उसका एनालिसिस खुद चेक कर देते. आपको मराठी समझते हो? अभी तो समझा ना जो मैं बड़ा हैवी नहीं है कि मेरा हिंदी बहुत गुड है रोज किती उत्तर लिहिता आणि त्याला मी त्याला लक्षी गोष्ट मी उत्तर किती लिहितो मी उत्तर किती लिहितो किंवा मी आतापर्यंत किती लिहिले आणि किती लिहिलं असेल. मी आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलं सर यातलं मी बऱ्याचशा फॉलो करण्याचा प्रयत्न केला सेन्सिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला पूर्ण नाही असेल झालं सर त्यामुळे माझा जो रँक आला त्यापेक्षा अजून चांगलं येऊ शकतो. उत्तर जे लिहिण्याचं सांगितलं मिसेस तर मी थोडस कमी पडतो ऍटलिस्ट ते दोन दिन तरी लिहिलं माझं मिस असायचं कधी 8 वड्यानं 5-7 असे 2-3 दिवसात लिहिले म्हणजे 8 वडा कधी कधी मी 15-20 लिहायचो मी ज्या आठवड्यात लिहिलं किंवा प्रिलिम झाल्यानंतर मी डेली 10-12 क्वेश्चन लिहितो डेली 10-12 क्वेश्चन सकाळी लिहायचो आणि संध्याकाळी टेस्ट लावतो तिथे 10 क्वेश्चन लिहायचो म्हणजे डेली 20 क्वेश्चन लिहून होतो मग ती चांगली होती ज्या आठवड्यात सांगितलं किंवा मी भरपूर उत्तर लिहिले आणि त्यावेळेस मला मॅनेज झालं पण असं उत्तराचं एवढं ठीक झालं नंतर ती मलाच बघणं झालं त्यात मी कमीशी जाणून लिहिलं मला तर मी ते उत्तर थोडे इम्प्रूव्ह करायला पाहिजे त्याने त्याची रिव्हिजन करायला तर ते करतो थांबून ते बाकी कसं प्रश्न म्हणजे की मला तसं ते पटकन विचारू ना मग असं विचारायला पाहिजे यस पण तर ऍड नाही होईल हा तुम्ही काय एवढं सपोर्ट करता बरोबर काय करा पुढे गोष्टी वाचून घ्या मी जसं सांगितलं ना एन्सर की प्रत्येक चॅप्टर मध्ये जो क्वेश्चन असेल तो क्वेश्चन घ्यायचा चॅप्टर मधून तुम्हाला जसं जमते तसं उत्तर लिहायचं इंटरनेटवरून त्याचं ऍडिशन त्याचं चालू तर नाही नगर आणि नंतर प्रमुख सरांना दाखवा तुम्ही त्याचे उत्तर शब्दामध्ये लिहायचं की कॉपी मारायचं मी कॉपी नाही करायचं कॉपी करायचं टाकून कंटेंट तिकडे यायचं कंटेंट ची रिव्हिजन करतो लँग्वेज आपली पाहिजे आपलं लँग्वेज इंग्लिश लँग्वेज म्हणजे फारच बोली भाषा म्हणून म्हणजे एका माझ्या मित्राने मराठीच्या पेपरमध्ये संवाद लिहिलं होतं असं कंपल्सर चल भावा चौपाटीवर जाऊन येऊ वगैरे असं लँग्वेजेस तर नंतर तो पण हसत होतो मी असं नव्हतं लिहायला म्हणजे भूची लँग्वेज वापरणे जरुरी आहे
वाचून वाचून अभ्यास करून जी बुकची लँग्वेज आहे, न्यूज पेपरची लँग्वेज आहे, ती तुमची लँग्वेज बनवा देऊ नये. क्वालिटी जरा थोडस फरक पडतो, त्यामुळे तुम्ही मराठी मध्ये कार्य करणार असाल. इंग्लिश मधले पेपर थोडेसे एक्सप्रेस हिंदू वाचा एवढं सर्टिफिकेट नाही टॅक्स विषयी सांगायचं ठरलं, इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स आता बऱ्या पैकी डिजिटायझेशन होतं आणि बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झाल्या, ऑनलाईन पोर्टल आणि बऱ्यापैकी गोष्टी आता ऑनलाईन सॉल्व. त्यामुळे जे असेसी असतील, जे टॅक्स पेअर असतात त्यांना आम्ही असेसी होतो, तर असेसी बरोबर कॉन्टॅक्ट बऱ्यापैकी कमी होणार आहे. ऑफिस वर्क असतात, इन शॉर्ट व्यवस्थित केबिन असते, सगळ्या फॅसिलिटी असतात, छानपैकी केबिन मध्ये बसून काम करायचं. पब्लिक कॉन्टॅक्ट कमी आहे, ज्या पब्लिकशी कॉन्टॅक्ट येतो इंटरनॅशनल टॅक्सेशन पण आहे, ट्रान्सफर प्राइसिंग, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स आवाज झाला. इन्कम टॅक्स मध्ये पण वेगळ्या वेगळ्या थिंग्स आहेत. इकॉनॉमिक क्राईम बऱ्यापैकी वाढतात, ठिकाणी काम करतात. ईडीचा डायरेक्टर असेल, एन्फोर्समेंट डायरेक्टर आहे, आयएएस ऑफिसर्स असतात, सगळे सीबीआय मध्ये पण आयएएस ऑफिसर्स आणि इलेक्शन कमिशन वरती आता जे इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंटमेंट झाले तर ते सीबीडीटीचे चेअरमन आयएएस ऑफिसर आपल्याला प्रिपरेशनच्या फेज मध्ये किंवा सुरू करण्याच्या आधी जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असते ती कॉमन ऍज अ कॉमन पब्लिक म्हणूनच असते आणि त्यांच्याशी आय एस चा संबंध येत नाही. त्यामुळं आय एस काय हे सगळ्यांना माहिती नसतं. आय एस आय पी एस चा संबंध येतो, त्यामुळे त्यांचं काम माहिती असतं. सर्विस आहे.